वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत आपलं जे कृषी विज्ञान केंद्र आहे औरंगाबादचं, आज या केंद्रातर्फे जागतिक अन्न दिवस या निमित्ताने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर या कार्यक्रमासाठी मला आपण संवाद साधण्याची जी संधी दिली त्यासाठी सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार व्यक्त करते. आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला अध्यक्ष म्हणून आदरणीय डॉक्टर देवसरकर सर आहेत, संचालक विस्तार शिक्षण व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, आणि आपले झाडे सर जे समन्वयक आहे म्हणजे कार्यक्रम समन्वयक आहेत आपल्या कृषी विज्ञान केंद्राचे औरंगाबादचे, आणि गीता मॅडम तसेच पिसुरे सर, आणि समस्त आपले शेतकरी बंधू किंवा बचत गटाचे शेतकरी बंधू भगिनीच म्हणणार नाही मी, बचत गटाच्या पण महिला आहेत, काही आपले फार्म प्रोड्यूसच्या ज्या कंपन्या आहेत त्याचे जे काही सगळे आपले शेतकरी बांधव आणि शेतीशी संबंधित जे काही आपले सगळे घटक आहेत त्या घटकाशी संबंधित सगळेच बंधू आणि भगिनींनो, आता आजचा आपला सगळ्यात महत्वाचा विषय आहे किंवा जो आपण दिवस साजरा करतोय तो आहे की जागतिक अन्न दिवस. आता आपणच मनुष्य प्राणी म्हणूनच नाही तर पण सगळेच जे काही समस्त जो काही जिवंत असा जो घटक आहे प्राणी मात्र आहे, तर त्याच्यासाठी अन्न हा फार रोजची गरज आहे. प्रत्येक जण आपापलं अन्न आपापल्या पद्धतीने शोधतो आणि त्या पद्धतीने तो घ्यायचा तो प्रयत्न करतो ती एक. तर आज आपण पाहतोय की जागतिक अन्न दिवस आहे आणि सगळेच जण आपण अन्न घेतो खातो, पण आपल्या याच्यातलं महत्व काय आहे, कारण की फक्त की आपण जिभेला चांगलं वाटतं ते अन्न घ्यावं की परत दुसरी गोष्ट अशी आहे त्याच्यामधली की आपलं पोट भरण्यासाठी अन्न घेतो का. तर असं जरी काही प्रमाणात असलं तरी त्याचा मुख्य जो उद्देश असतो की आपल्याला जे लागणारं अन्न आहे त्याची शरीराला फार गरज असते, त्याच्यामधनं आपल्याला निरनिराळे पौष्टिक गुणधर्म म्हणा किंवा पौष्टिक घटक आपल्याला घ्यायचे असतात. तर मुख्यतः आपल्याला माहितीये की कर्बोदके आहे ज्याला आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो, कर्बोदके आहे, प्रोटीन्स म्हणजे प्रथिन आहे, व्हिटॅमिन्स मिनरल्स ज्याला आपण खनिज पदार्थ म्हणतो, जीवनसत्वे म्हणतो, याची फार गरज असते. आता आपण कार्बोदके जेव्हा घेतो म्हणजे कर्बोदके जे काही आपल्याला मिळतात ती सगळी आपली जी तृणधान्ये आहेत ज्याला आपण गहू तांदूळ ज्वारी यामधनं जी काही मिळते, इव्हन बाजरी सगळ्या ज्या काही ह्या आपल्या मिलेट्स आहेत गहू तांदूळ सारखे आणखी, तर यामधनं आपल्याला कर्बोदके मिळतात. आणि डाळी ज्या आहेत निरनिराळी कडधान्य आहे याच्यापासून आपल्याला प्रोटीन मिळते. कर्बोदकांपासून तर ऊर्जा मिळते, आपण जे रोज काम करतो त्याला जी लागणारी एक ऊर्जा असते, आपल्याला जो स्टॅमिना मिळतो हा सर्व कर्बोदकांमधून मिळतो. आणि प्रोटीन हे आपल्या बॉडीचं बिल्डिंग सेल जे आहे आपला मुख्य जो घटक आहे बॉडीचा, हाडं आणि जी काही मसल असतात त्याच्यासाठी फार आवश्यक आहे. आणि मग दुसरा जो भाग आहे तो आहे व्हिटॅमिन्स मिनरल ज्याला आपण जीवनसत्वे म्हणतो, खनिज पदार्थ आहेत, आणि दुसरं त्याच्यासोबत तंतुमय पदार्थ जी आपल्याला मिळतात ते. आता याचं सगळ्यात महत्वाचं जो रोल आहे तो आहे, आपण बरेचदा आता कोरोना काळामध्ये पाहतो की आपली जी रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला सगळ्या ह्या ज्या जीवनसत्व आणि खनिज पदार्थाचं महत्व आपल्याला बऱ्याचशा आपल्या ज्या सोशल मीडिया सारख्या ज्या की आधी प्रसार माध्यम आहे यातनं आपल्याला सातत्याने त्याचं महत्व सांगितलं जातं. तर मी एक दृष्टीने एक असंही म्हणेल की आपल्या देशाचं जे संरक्षण करतात, बॉर्डर संरक्षण जे करतात, देशाच्या सीमाचं जे संरक्षण करतात, आपला जो सीमा सुरक्षा दल असतो तसंच त्याला आपण जसं बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणतो, तशाच पद्धतीने आपल्या शरीराचं रोग प्रतिकारक शक्ती वाढवून वेगवेगळ्या रोगांपासून संरक्षण करण्याचं जे काही काम करतं ते करतं हे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स ज्याला आपण जीवनसत्वे म्हणतो. हा जो काही बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे आपला जो सीमा सुरक्षा म्हणजे आपल्या शरीराचा जो सीमा सुरक्षा दल आहे त्याच्यामध्ये जीवनसत्वांचं आणि खनिज पदार्थाचं फार मोठं महत्व आहे. आणि हे कुठून मिळतं तर हे आपल्याला मिळतं की फळे आणि भाजीपाल्यामधनं, याचं जे मुख्य स्तोत्र आहे तो फळे आणि भाजीपाला आहे. तर आपण बघतो की बा फळांच्या उत्पादनामध्ये भाजीपाल्याच्या उत्पादनामध्ये आपल्या भारताचं उत्पादन हे चांगलं जागतिक स्तरावर पहिल्या दुसऱ्या क्रमांकाचं आहे चीन सारखंच. तर आपण
मग मराठवाडा असू द्या किंवा महाराष्ट्र असू द्या, हाही काही भाजीपाल्याच्या याच्यामध्ये उत्पादनामध्ये कुठे कमी नाही आहे. आपण आता याच्यामध्ये दुसरा भाग पाहतो की जेव्हा ह्याचं इतकं महत्व आपल्या आहारामध्ये आहे आणि उत्पादन पण आहे, मग तरीही शेतकऱ्याला भाव नाही मिळत, तर काय याचा मुख्य कार्यक्रम आता आपल्याला नेहमीचाच जो काही प्रश्न पडतोय, मध्ये सरांनी सांगितलं आपल्याला, संचालक सरांनी, देवसरकर सरांनी, की टोमॅटो आहे की मध्ये मध्ये शेतकऱ्याला तो काढता सुद्धा येत नाही, तो आपण टाकून द्यावा लागतो. बरेचदा कांदा आपल्याला माटीमोल भावाने शेतकऱ्यांना विकावा लागतो आणि याचा फार मोठा तोटा आपल्याला नेहमीच शेतकरी बांधवांना भेटत असतो, कारण की ते पिकवताना जी काही मेहनत असते, आपल्याकडे सगळ्या पीक पद्धती सगळ्या सुधारित आहेत, बी बियाणं सुधारित आहेत, सिंचनाच्या सोयी आपल्या चांगल्या आहेत, तर या सगळ्यांमधून जो काही आपण उत्पन्न घेण्यासाठी जी काही आपण इन्व्हेस्टमेंट करतो, जो पैसा लागतो, तोही शेतकऱ्याचा निघत नाही. मग आता याच्यावर उपाय काय असावा, तर याच्यावर जर आपण प्रक्रिया केली तर जेव्हा कधी सरप्लस येतो, जेव्हा कधी मार्केटमध्ये बाजारभाव खाली जातो, त्यावेळी कच्चा माल हा आपल्याला फार इझिली, ज्याला आपण म्हणतो, तो आपल्या आजूबाजूला उपलब्ध असतो आणि तो वाया सुद्धा जाणार नाही जर आपण प्रक्रिये लक्ष दिलं, तर तो वाया जाणार नाही, शेतकऱ्यांना सुद्धा चांगला भाव मिळेल आणि अन्नाची जी काही नासाडी होते वेगवेगळ्या पद्धतीने, ती म्हणजे या प्रक्रियेतला जर आपण थोड्याफार प्रमाणामध्ये प्रोत्साहन करून जर त्याच्यामध्ये काही आपण घटक, चांगले घटक बनवू शकलो, अन्न पदार्थ बनवू शकलो, तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींचे जे फायदे आहेत ते आहेत. की दुसरी गोष्ट एक अशी असते की रोजगार निर्मिती होते, जो काही आपला आजचा उद्योगाची जी समृद्धी म्हटलेली आहे ती पण होते, बेरोजगारीचा प्रश्न हा काही प्रमाणामध्ये सुटू शकतो, आणि जशाचा तसा जो काही आपण भाजीपाला हाताळतो त्याला जो काही लागणारी जागा आहे, वाहतूक खर्च आहे, तो सुद्धा जर आपण प्रक्रियायुक्त पदार्थ केले, तर जो काही कच्चा माल आहे जो मोठ्या प्रमाणामध्ये जागा लागतो, त्याची क्वांटिटी खूप असते, ती क्वांटिटी सुद्धा रिड्यूस होते, त्याचं जे आकारमान सुद्धा कमी होते, म्हणजे वाहतुकीदरम्यान जो खर्च लागतो आपल्याला तो सुद्धा कमी होतो, साठवणुकीदरम्यानचा खर्च कमी होतो, उद्योग निर्मिती होऊन रोजगारांना चालना मिळेल, शेतकऱ्यांचा मोबदला मिळेल, तर हे असे विविध प्रकारचा आपल्याला फायदा या प्रक्रिया उद्योगातून आपल्याला होऊ शकतो. तर आपण प्रक्रिया म्हटलं की आपल्याला काय वाटतं माहिती का, की खूप मोठं खूप काही करायचं असतं किंवा खूप काही गोष्टी आपल्याला शास्त्रोक्त आहे आणि सर्वसामान्यच्या आवाक्या बाहेरची ही गोष्ट आहे, तर असं नाही. आपण जर ट्रॅडिशनली पाहिलं, आपला पूर्वापार जो काही खाद्यपदार्थ तयार करण्याचा जो एक नैसर्गिक ठेवा आहे आपल्या संस्कृतीमध्ये, त्याच्याकडे जर आपण थोडंसं पाहिलं उद्योगाच्या दृष्टिकोनामध्ये, तरीही आपल्याला एक आपला जो काही अमूल्य ठेवा आहे पारंपरिक मध्ये, तर मला अजूनही आठवतं की लहानपणी आपल्या आम्ही माझे आई वडील शिक्षक होते, खेड्यामध्येच होते, तर आजूबाजूला सगळी शेती करणारी मंडळी होती, तर त्यावेळी त्यांच्या शेतात जे काही वांगी असायची, वालाच्या शेंगा असायच्या, टोमॅटो असायची, याचं वाळवून खुला करण्याचा एक विदर्भामधनं आलेली आहे मी, तर खुला करण्याचा प्रकार होता. आता प्रत्येक ठिकाणी एरिया बदलला की त्याला नावं सुद्धा आपली वेगवेगळी बदलल्या जातात, तर वाळवून छोटी छोटी फोडी करायचे, टोमॅटोचे सुद्धा छोटे छोटे काप करून उन्हामध्ये वाळवून ठेवण्याचा एक प्रकार होता. आणि ज्यावेळी आता तरी आपल्याला कसं आहे की वर्षभर महाग का होईना पण भाजीपाला उपलब्ध होतो, फळे सुद्धा उपलब्ध होतात, पण त्या काळामध्ये उन्हाळ्याच्या जेव्हा उन्हाळ्याचा जेव्हा वेळ असायची, त्यावेळी भाजीपाला सिंचनाच्या सोयी सुद्धा कमी होत्या, त्यामुळे वर्षांभर पूर्ण उत्पादन भाजीपाल्याचं घेतल्या जात नव्हतं, घेतलं असेल तरी ते खेड्यापाड्यामध्ये मिळत नव्हतं, तर खेड्यापाड्यामध्ये अशी एक प्रॅक्टिस होती, जी काही प्रचलित पद्धत होती, की वांगी आहे, तुमचं टोमॅटो आहे, वालाच्या वेगवेगळ्या आपल्या वालाच्या शेंगा आहेत, बाकीच्या शेंगा आहेत, ह्या वाळवून त्याच्या खुला करून ठेवण्याचा एक प्रकार होता. आता तो कुठला होता, तर तो निर्जलीकरणाचा प्रकार होता, त्याला आता आपण शास्त्रोक्त भाषेमध्ये त्याला आपण निर्जलीकरण म्हणतो किंवा सुकवण्याच्या ज्या पद्धती म्हणतो, पण हे पूर्वापार चालत आलेलं आहे. मग त्याच्यामध्ये त्यांना त्यांना जसं जसं कळत होतं त्या त्या पद्धतीने ते करत होते. आणि दुसरी गोष्ट होती की कच्चे आंबे, ज्याला आपण कैरी म्हणतो, तर बरेचदा आपण पाहतो कैरीच्या मोसमामध्ये कैऱ्या अशा पडून जातात, वादळी वारे येतात, तर त्याच्यामुळे बऱ्याचशा कैऱ्यांचं आंब्यांचं, म्हणजे आंबे होतच नाही, ते पिकण्यापर्यंत बरेचसं नुकसान होतं, तर त्या काळी सुद्धा आंब्याची पावडर करायची
आणि कच्च्या आंब्याचं लोणचं हा तर प्रचलित प्रकार आहे, पण किंवा कच्च्या आंब्याचे काप हे त्याला सोलून वाळवून ठेवायचे आणि त्याचा वरण आंबट वरण करण्यासाठी किंवा वांग्याच्या भाजीमध्ये नंतर त्या खुला तशाच्या तशा टाकायच्या वाळवलेले काप जे आपण त्याला म्हणतो, हा एक भाग होता आपल्या दैनंदिन आहार सवयीचा भाग होता, जो काही आपलं ठेवा आहे आपला पारंपरिक ठेवा आहे हा एक होता. आणि लोणचं वगैरे परत आमचूर पावडर पण होती, फक्त आता हाच आपल्याला थोडासा शास्त्रोक्त पद्धतीने करतोय म्हणून त्याला प्रक्रिया हे स्वरूप आहे. अन्यथा हा आपला रोजच्या दैनंदिन पूर्वापार चालत आलेल्या जो काही भाग आहे आहाराचा आहार पद्धतीचा हाच, आणि एका वेळी जास्त उत्पादन झाल्यानंतर ते पदार्थ तो पीक आपण वर्षभर साठवून ठेवण्याचा हा एक प्रकार होता. चिंचेचे पण आहे, मीठ लावून ठेवण्याचा चिंचेचा प्रकार होता आपल्याकडे किंवा अजूनही आहे. तर याच्यामध्ये आपण ही जी काही आपली संस्कृती आहे ती आपण जपायला पाहतो किंवा जपू शकतो. तर याच निमित्ताने आपल्याकडे सरांनी सांगितलं कुरुड्या पापड्या हाही एक प्रकार होता, त्याला तर आता चांगल्या तऱ्हेने समृद्धी आली असं आता म्हणेल की, कारण की कॉलनी कॉलनी मध्ये. आता याचं दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगते की आज आपण फक्त कसं करायचं हा एक नाही भाग बघूया, तर याचं एक सर्व समावेशक आपली भूमिका काय असते त्याचे पैलू काय. तर साधं उदाहरण घेते मी, प्रक्रियेचे निर्णय पदार्थ निर्णय टप्पे आहेत ते आपण बघूच की कायमस्वरूपी आहे, काही अल्पकालीन असतात, पण आपला दृष्टिकोन कसा बदलतो वेळ काळाप्रमाणे. आता आपण पाहतो की आधीच्या काळामध्ये की खेड्या गावामध्ये तर स्त्रिया वर्षानुवर्ष झाले काम करत आहे, घरची सकाळी कामं आटपायची आणि नंतर शेतामध्ये काम करायचं हा एक प्रघात आहेच, आधीपासून आहे तो पूर्वापार चालत आहे आजही आहे. म्हणजे खेड्यामधली स्त्री कधीच घरी नव्हती, ती स्वयंभू होती पूर्वानुकालापासून, पण शहरामधली स्त्री तशी काही स्वावलंबी नव्हती, बरोबर आहे की नाही. ती घरची कामं करायची, घरातच राहायची आणि त्याच्यामुळे ती दिवसभर घरात असायची, पण आता तसं नाही आहे. शहरामध्ये जो काही कष्टकरी वर्ग आहे, मग तो घरकाम करणारा असू द्या, कुठल्या एखाद्या छोट्या कामगार काय म्हणतो कारखान्यामध्ये काम करणारा असू द्या, हा सुद्धा कष्टकरी वर्ग स्त्रियांचा वाढला. शहरामध्ये तर आता नोकरी करणाऱ्या स्त्रियांचं पण प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि मग त्यांचा घरी असलेला जो काही वेळ आहे तो कमी होतो आणि त्याच्यामुळे तयार अन्न पदार्थ वापरण्याकडे आपला कल आहे, तयार अन्न पदार्थ वापरण्याकडे कल आहे. त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये आपलं बदलती खाद्य संस्कृती कशी बदलते बघा, की आपल्याकडे आधी जर कोणी म्हटलं असतं 10 वर्षापूर्वी की आपण मटकी भिजवून मोड आलेली मटकी किंवा मोड आलेली इतर कडधान्य हरभरा आहे वाटाणे त्याला तेवढी मोड येऊ देत नाही आपण, ही आपल्याला बाजारात 10 रुपयाला पॉकेट मध्ये मिळेल आणि तो ती कडधान्य मोड आलेली मटकी सहित आपला कष्टकरी वर्ग, बर का मी असं म्हणत नाही की जो आर्थिक दृष्ट्या सबल आहे तो वर्ग म्हणत नाही, समाजाचा तो रोजची रोटी रोज कमवणारा जो कष्टकरी वर्ग आहे तो सुद्धा आज 10 रुपयाची मटकी भाजीसाठी विकत घेतो, हे सत्य आहे. एखादा आपल्या शहराच्या तहसीलच्या ठिकाणी तुम्हाला कोपऱ्या कोपऱ्यावर हे भिजवलेली कडधान्य मिळते. त्याही व्यतिरिक्त जर तुम्ही पाहिलं तर शहरांमध्ये बकेटमध्ये किंवा सायकलवर ही कडधान्य विकण्याचा सुद्धा प्रघात आहे, आणि तो पूर्ण कॉलन्यांमध्येच नाही तर ज्या काही आपल्या कष्टकरी वर्गाच्या कामगार वर्गाचा जो रोज काम करणारा जो वर्ग आहे, हातावर ज्याचा आपण पोट म्हणतो तो जो वर्ग आहे, त्या वर्गाच्या जो कोणी राहता जो भाग आहे तिथूनही फिरतो आणि तो कष्टकरी वर्ग 10 रुपये पाव जी भाजी घेतो तसंच 10 रुपयाला एक पॅकेट आपल्या मटकीचं घेतो, हरभऱ्याचं घेतो आणि तुमच्या वाटाण्याचं सुद्धा घेतो. तर हा बदल आहे, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सुरुवातीला आपल्याकडे जो कल होता की बाबा जी काही प्रक्रियायुक्त पदार्थ आहेत, सॉस आहे तुमचं, केचप आहे, इव्हन लोणचे आहे, तर हा जो काही प्रघात होता घ्यायचा हा थोडस ज्याला आपण म्हणू आर्थिक दृष्ट्या जो चांगला घटक आहे तो घेत होता,
पण आजच्या काळात तसं नाही. आपण 5 रुपयापर्यंत हे प्रोसेस केलेले पदार्थ आपल्याकडे अवेलेबल आहेत. कडक जसं कुरकुरे आहे, बटाट्याच्या चिप्स आहे, ह्या आपल्याला 5-5 रुपयाला सुद्धा अवेलेबल आहे. आणि हे सगळे जण घेतात. खेड्यापाड्यात सुद्धा इव्हन सॉस आहे, केचप आहे, जे छोटे छोटे पाउचेस आहेत. बरोबर आहे की नाही? छोटे छोटे आपल्याला छोटे जसे शॅम्पूचे पाउचेस आहेत, त्याच याच्याप्रमाणे आता केचपचे सुद्धा पाउच आलेले आहेत. तर एक हा सगळा एक जो काही सिनेरिओ आहे, तो बदलत्या खाद्य संस्कृतीचा भाग आहे. आणि यातून आपल्याला प्रोसेस प्रॉडक्ट म्हणजे प्रक्रिया युक्त पदार्थ हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला. दैनंदिन जीवनाच्या सर्वसामान्य घटकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला. आणि अशा पद्धतीने आपण आपल्या आहारातील पदार्थांमध्ये वेगवेगळे बदल आपल्याकडे घटत आहे. जी गोष्ट आपल्याला अशक्यप्राय वाटायची 10 वर्षापूर्वी, ती घटक आपल्याला आता दैनंदिन मी बऱ्याचदा पाहते आजूबाजूला आपल्याकडे. म्हणजे आता तुम्हाला वाटेल की आपल्याकडे जो आमच्या संपर्कात रोजच्या येणारा जो आमचा घरकाम करणाऱ्या ज्या महिला आहेत, धुंडी भांडी करणाऱ्या महिला आहेत, ह्या सुद्धा आता लोणचं वगैरे पापड कुरड्या बनवण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यांना वाटतं की एका दिवसाची रोजी जाईल, पण हे जे कष्ट करायचे जे वेळ लागतो त्याला, परत आता तसंच आहे की 2 बाय 2 चे कुटुंब झालेत. हे सगळं सांगायचं तात्पर्य की हे नीड आहे, हे मार्केट आहे. कारण की आधी आपली अशी संयुक्त कुटुंब पद्धती होती, त्याच्यामुळे घरी एक हे पदार्थ तयार करायसाठी आपल्याला मॅनपॉवर हा खूप उपलब्ध होता. म्हणजे घरी आजूबाजूचे लोक मंडळी, मला अजूनही आठवते, एकाकडे पापड असेल लहानपणी, शेवळ्या करायच्या असेल तर सगळेजण एकत्र करून आज यांचं उद्या त्यांचं करत होते. पण आता तसं नाहीये. घरातली स्त्री शेवटी खेड्यातली असू द्या किंवा आपल्या शहरातली असू द्या, कुठल्याही आर्थिक झोन मधली असू द्या, ही स्त्री फार व्यस्त आहे कामामध्ये. त्याच्यामुळे असे सगळ्या स्त्रिया एकत्र येऊन ही पदार्थ आजकाल नाही बनवल्या जात, फार कमी प्रमाण आहे कुठे कुठे असेल. त्यामुळे हा मार्केट जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात आपल्याला मार्केटची प्राप्ती आहे. मार्केट नाही म्हणून ही चालणार नाही प्रॉडक्ट असं सध्याच बिलकुलही नाही. छोट्या छोट्या याच्यापासून 50 ग्रॅम पासून 100 ग्रॅम पासून ते आपल्याला किलो पर्यंतचे हे जे प्रक्रियायुक्त पदार्थ आहेत उपलब्ध आहेत. म्हणजे आपल्याकडे एखादं प्रॉडक्ट तयार झालं तर त्याचं प्लॅटफॉर्म आपल्याकडे उपलब्ध आहे, मार्केट तयार आहे, हा एक भाग. आता याला दुसरा एक जो भाग आहे, आपल्याला वाटतं की नाही बाबा ही आपली सगळी ज्याला काय म्हणू आपण मोठी मोठी कंपन्या आहेत, आहे तुमच्या प्रॉडक्ट कंपन्या आहेत, पार्ले सारख्या आहेत, किसान सारख्या आहेत, तुमच्या मॅगी सारख्या ज्या कंपन्या आहेत, म्हणजे जे केचप आहे, सॉस आहे, प्रवीणचं लोणचं आहे, यांनामध्ये आपला निभाव कसा लागेल. बरोबर आहे. सगळे हे छोटे जे काही उत्पादक असतात ना, त्यांना आपला नेहमीचा असा प्रश्न पडतो की ही कशी लगूल होईल. पण याच्यामध्ये एक मोठा एक ज्याला आपण म्हणू प्लस पॉइंट असा आहे की तुम्हाला माहिती असेल आजकाल ऑर्गॅनिक म्हणा किंवा घरगुती पदार्थांना महत्व जास्त आलेलं आहे. त्याचं कारणही मी तुम्हाला सांगते की मार्केटमध्ये ही जी काही आपल्याला मोठमोठ्या कंपन्यांची जी पदार्थ मिळतात त्याचा ऍडव्हर्टाईजचा खर्च हा तर ही महाग आहेत. हा एक भाग. ते स्वस्तही मिळतील त्यात आपल्याला जायचं नाही. स्वस्त महाग हा आपला आजचा विषयच नाही आहे. आपण अफोर्ड करू शकतो, आपण म्हणजे सर्वसामान्य सगळीच जण अफोर्ड करू शकतो. पण याचा एक मोठा फायदा असा आहे की शेतकऱ्यांकडनं किंवा शेतीच्या निगडीत लोकांकडनं जी काही आपल्याला गोष्टी मिळतात त्यावर आता सर्वसामान्य लोकांचा जास्त विश्वास बसत चाललेला आहे. मला असं वाटतं याच्याशी आजची मंडळी जी काही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेली असतील त्यांचा मला वाटतं यावर विश्वास असायलाच हवा किंवा बसावाच. कारण की सुरुवातीला वाटत होतं की हे पॅक धान्य आहे, हे सगळ्या मोठमोठ्या लोकांसाठी किंवा मोठमोठ्या कंपन्या करतात, अन्नपूर्णा आटा आहे हे, पण तसं नाही. आता आपण जर पाहिलं तर घरगुती जी लोणची आहेत, माझ्या याच्यामध्ये शेतकरी बांधव आहेत आमचे अवरगण म्हणून आहेत, त्यांची मिसेस हळद विकते, लोणची तयार करते. आमच्या पुरण्याच्या बाजूलाच एक काय मवरून त्यांच्या गावाचं नाव आहे मला आता आठवत नाहीये, पण अवरगण म्हणून आहे, ते सुधारित शेतकरी आहे. आणि त्यांची पत्नी सुविद्ध पत्नी ही लोणचे आहे, डाळी आहे, निरनिराळे बरं का, ऑर्गॅनिक असू द्या किंवा ऑर्गॅनिक आहे त्यांच्याकडे, पण आपण हा एक ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक हा भाग आजचा नाहीच आहे आपल्या.
तर त्याच्यामुळे ही ते विकतात आणि त्यांनी विद्यापीठातली व्यक्ती, जिल्हा परिषदला काम करणारे जे काही कर्मचारी घटक आहेत ते अशा सगळ्यांना भेटून ते त्यांच्या मालाचा विक्री करतात. तर अशा संधी जसे एकाला उपलब्ध आहेत तशा दुसऱ्यांना सुद्धा उपलब्ध आहे. हे सांगायचं कारण असं आहे, मला अवर्गण श्री अवर्गण साहेबांचं उदाहरण तुम्हाला याच्यासाठी मला द्यावं असं वाटतं, कारण की आणि ती मार्गदर्शन सुद्धा करतात. आणि माझ्या दुसरा एक असा भाग आहे की माझ्या मिस्टरांचं दुकान सुद्धा आहे ठिबकचं, तर त्यामुळे शेतकऱ्यांशी माझा किंवा त्यांचा संबंध येत असतो. तर आम्ही जे काही घेतो घरी, तुमचं मिरचीचं पावडर असू द्या, हळद असू द्या, गूळ असू द्या, हे सगळ्या गोष्टी आम्ही शेतकऱ्यांकडनंच घेतो, आम्ही मार्केटमधनं आणत नाही. आता मी एक प्रातिनिधिक उदाहरण आहे, तर असे आपल्याकडे बरेच जण जी काम करणारी जी लोक आहेत, मार्केटमध्ये असणारी जी लोक आहेत, ती शेतकऱ्यांकडनं उत्पादित झालेल्या गोष्टी ह्या का घेतात, कारण की त्याच्यावर विश्वास लोकांचा जास्त आहे, त्याची विश्वासार्हता जास्त आहे. म्हणजे मार्केटमध्ये जी काही आपल्याला ऍडव्हर्टाइज करून ती पदार्थ मिळतात, त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांनी म्हणजे आजूबाजूचे शेतकरी असतात त्यांना आपण वर्षानुवर्ष ओळखत असतो, आणि त्या लोकांकडनं जर एखादी गोष्ट आपल्याला मिळेल तर आपण डोळे झाकून ग्राहक म्हणून ती खरेदी करतो, ग्राहक म्हणून ती आपण खरेदी करतो. तर त्या गोष्टीसाठी आपल्याला प्लॅटफॉर्म हा उपलब्ध आहे, मी वारंवार सांगते. ही झाली दुसरी बाजू. आता एक तिसरी बाजू थोडीशी मी तुम्हाला एक सांगायचं असं आहे की नेहमी काही प्रक्रिया ही शेतकऱ्यांनी करावी का? कदाचित माझा विषय हा थोडासा भरकटू शकतो आपल्या जागतिक अन्न दिवसाच्या निमित्ताने, पण आज उद्योगाचा आपला विषय आहे आणि उद्योगातून आपल्याला समृद्धी साधायची आहे. शास्त्रोक्त माहिती आपल्याला मिळत असतात, त्याचे वेळोवेळी ट्रेडिंग सुद्धा होतात, पण हा एक मला तुमच्याशी साधण्यात संवाद साधण्याची जी संधी मिळाली त्याचा थोडासा मी फायदा म्हणा किंवा गैरफायदा म्हणा मी घेते. माझ्या मनात ज्या काही गोष्टी असतात त्या मला बोलून दाखवायच्या असतात. की बरेचदा आपण म्हणतो की शेतकऱ्यांनी समोर यावं, शेतकऱ्यांनी समोर यावं, पण बिचारा एकटा शेतकरी बिचारा नाही म्हणणार बरं का मी, सॉरी त्याबद्दल, पण त्यांनीच किती किती करावं, त्यांनीच ते उत्पादन करावं, त्यांनी पेरणी करावी, त्याची मळणी करावी, शेतीचा माल आणावा, आणि मग त्यामध्ये तो तितकं आजकाल जी काही त्याच्या पुढे आव्हानं आहेत निरनिराळी, क्लायमेट चेंज पासून पाऊस आहे, कधी अवर्षण होतं, काही जे काही असेल, जे काही आपले लेबरचा जो प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी ते सुद्धा करावं का किंवा त्याच्याने होईल का? तर बऱ्याचदा असं होत नाही, तो त्यामध्येच एवढा व्यस्त असतो. पण खेड्यामध्येच असणारी आजूबाजूची जी काही मंडळी आहेत ज्या डायरेक्ट शेतीमध्ये त्यांचा सहभाग नसतो, पण शेती करणाऱ्या माणसाशी, शेतकरी लोकांशी, शेतकऱ्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तींचा, जी थोडीफार शिकलेली आहेत, ग्रॅज्युएट आहेत, त्यांना शेतात काम करायला नको वाटतं, तर अशा मंडळींसाठी हा जो काही आजचा म्हणजे जो प्रक्रिया उद्योग आहे त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहे, निश्चितच आहे. आतापर्यंत तुम्हाला मी मार्केट सांगितलं की खूप आपल्या आजूबाजूला सगळंच आता घरगुती माल कसा बनवता येतो यावरती बोला, बरोबर आहे. आजचा हा विषय कसा आहे माहिती का, आपल्याला सगळ्या बाजू कव्हर करता येतीलही किंवा येणारही नाही, परंतु तुम्ही माझ्याशी वैयक्तिक सुद्धा काही प्रश्न असले तर कधीही संपर्क साधू शकता, मी विद्यापीठातच आहे. आता आपण दोन तीन गोष्टी याच्यामध्ये टप्पे आहेत प्रक्रियेचे, मुख्य गोष्ट आपला जो विषय त्याच्याकडे वळताना जर आपण पाहिलं तर कायमस्वरूपी आणि अल्पकालीन ज्याला आपण म्हणतो तो की थोड्याफार प्रमाण म्हणजे कमी कालावधीसाठी टिकणारा जो एक प्रक्रियेचा उद्योग आहे. तर याच्यात दुसरी गोष्ट एक अशी आहे की जी काही आपल्याला फळभाज्या असू द्या, पालेभाज्या असू द्या किंवा फळं असू द्या याच्यामध्ये मिळतात, तर त्यात वेगवेगळे टप्पे आहेत. तुम्हाला डायरेक्ट सॉस बनवण्यात जायला पाहिजे असं नाही. जसं मी तुम्हाला मटकेचं उदाहरण दिलं तसंच एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला एक देते की जो आहे सोललेला लसूण. आज आपल्याला माहिती आहे की आता तुम्ही घरगुती मालाविषयी जरा मला विचारलं तर कदाचित असं होऊ शकते की एकदम सिक्वेन्शियल न जाता मी वेगवेगळ्या पैलूवर बोलत असताना थोडासा विषय भरकुटू शकतो किंवा वेगवेगळ्या थोडेसे पॅचेस निर्माण होण्याची एक शक्यता आहे. पण मला असं वाटतं हा संवाद असावा, त्याच्यामुळे आता जो काही मला प्रश्न विचारलेला आहे की घरगुती काय करता येतं, तर एक आहे की आपल्याकडे ढाबे आहेत, हॉटेल्स आहेत, किंवा तो झाला मोठ्या प्रमाणात. परंतु आज मी जो काही काम करणारा जो काही वर्ग आहे, तुम्हाला
आपण एक जो असं म्हणतोय की मॉलमध्ये आपण सगळेच जातो, आजकाल औरंगाबादला सुद्धा आहे किंवा कुठेही एक आहे की तिथे भाजीपाला सुद्धा उपलब्ध असतो, तर त्या भाजीपाल्या उपलब्ध असताना आपल्याला दोन तीन गोष्टी प्रकर्षाने उपलब्ध असलेल्या जाणवतात. एक म्हणजे सोललेला लसूण, दुसरं कोबी सारखे काही आहेत ते कापलेली कोबी, परत तुमचे शेंगा, सोललेल्या शेंगा, त्याला आपण कापलेल्या म्हणा सोललेल्या शेंगा, आणि वाटाणे. वाटाणे तर हा आधीपासून तुमचा फ्रोझन, तो तर एक मोठा विषय बोलण्यासारखा. तर आपल्याला जे शक्य आहे, जे शक्य आहे, आपल्याकडे स्ट्रॉबेरी जशी एका पनेट मध्ये प्लास्टिकच्या छोट्याशा याच्यामध्ये जी उपलब्ध असते विकायला 200 ग्रॅम मध्ये, अर्धा किलो मध्ये, तशाच याच्यामध्ये, किंवा आपले जे द्रोण असतात ना, थर्मोप्लास्टचे द्रोण असतात बघा, एक्सपांडेड ज्याला आपण पॉलिस्ट्रीन मटेरियल म्हणतो, जे आपण खाद्यपदार्थ खाण्या जेवणाच्या साठी जे वापरतो आपण द्रोण, ती त्याला जरी बंदी असली तरी ती पॅकेजिंग मटेरियल म्हणून त्याला बंदी नाही. त्याला प्लास्टिकच्या काही मटेरियलवर बंदी जरी असली तरीही त्याला आपल्याला बंदी नाही. तर त्याच्यावर एक श्रिंक पॅकेजिंग म्हणून साधी फिल्म असते, ती वरून जर गुंडाळली, तुम्ही जर कुठल्याही किराणा दुकानामध्ये, आपल्याला वेगवेगळ्या फळांच्या कँडी मिळतात आणि त्या कँडीला एका छोट्याच्या ट्रे मध्ये, छोट्याशा 25 रुपयाचं पॅक असते, 50 रुपयाचं असते, त्याच्यावर तो एक असा प्लास्टिकची पातळ फिल्म असते, ती गुंडाळलेली असते आणि खाली एक प्लास्टिकचा ट्रे असतो, तो वेगवेगळे मटेरियल आहे, आपल्याला त्याच्यावर आज बोलायचं नाही. तर तशा याच्यामध्ये जर आपण लसूण किंवा स्ट्रॉबेरी जशी विकायला, त्याला आपण पनेट म्हणतो, किंवा तुमचं पान सुद्धा येतं बरं का, आजकाल सगळ्यांना माहिती असेल की पान सुद्धा एका प्लास्टिकच्या एवढ्या साध्या पनेट मध्ये येतं, त्याच्यामध्ये आपण सोललेला जर लसूण आहे तो जर बंद करून विकला तर त्यामध्येही आजकाल फार मोठा तुम्हाला बाजारपेठ उपलब्ध आहे. हा एक झाला अल्पकालीन संस्करण ज्याला आपण म्हणतो, की ज्या काही संस्करणाचे, ज्या काही प्रक्रियेचे वेगवेगळे जे टप्पे आहेत, प्राथमिक प्रक्रिया, द्वितीय प्रक्रिया, तृतीय आणि मग चतुर्थ श्रेणी मधली जी प्रक्रिया आहे, प्रक्रिया म्हणजे असं खूप काही नाही, शास्त्रोक्त भागामध्ये आपण जेव्हा बोलतो तर त्याचं फक्त जो खाण्यायोग्य पदार्थ बनवणे, म्हणजे ज्वारीचं पीठ करणे, गव्हाचं पीठ करणे, लसूण सोलणे किंवा लसणाच्या पाकळ्या बाजूला करून त्याच्यामध्ये प्रतवारी करणे, चांगल्या पाकळ्या वेगळ्या, खराब पाकळ्या काढून टाकल्या, तर हे जे काही आहे ह्या कुठल्याही याच्यावरची जी काही एक आपण त्याच्यावर क्रिया करतो त्याला शास्त्रोक्त याच्यामध्ये आपण म्हणतो अन्न प्रक्रिया असे म्हणतो. मग त्याच्यामधले पहिला टप्पा जे मी तुम्हाला सांगितलं की प्राथमिक प्रक्रिया काय, तर प्राथमिक प्रक्रियेमध्ये काय करतो आपण, की फार काही करत नाही, म्हणजे त्याच्यावर फक्त त्याला सोलतो, त्याचे काय म्हणतो आपण त्याला प्रतवारी करणे. समजा आपण जर उदाहरण घेतलं लसणाचं बद्दल जर आपण आज बोलूया, एक टोकन म्हणून आपण लसणाचं उदाहरण घेऊ सगळ्या याच्यामध्ये, तर प्राथमिक प्रक्रिया जर आपल्याला लसणाची करायची झाली तर बरेचदा तुम्ही पाहता की लसणाचे गाठे तसेच विकलेले असतात, विकायला ठेवतात शेतकरी म्हणजे आपल्या मार्केटमध्ये. जर त्यातले लसणाचे गाठे वेगवेगळ्या साईज मध्ये आपण केले आणि त्याला फक्त प्लास्टिकच्या याच्यामध्ये तुम्ही त्याला ठेवा, मोठा लसूण गाठाच बरं का, छोटा लसूण त्याला त्यातला किडलेला लसूण तुम्ही थोडा काढून टाका, त्याला चांगला भाव मिळेल. आता बरेचदा असं वाटतं की शेतकऱ्यांना म्हणत नाही मी की कुणालाही, जे काही विकायला असणारे जे काही वेंडर असतात, आपले भाजीपाला विक्रेते असतात, त्यांनाही असं वाटतं की चांगला मिसळ भाव एकत्र असेल आणि कमी का होईना, पण तो खपल्या जातो. पण त्याच्यामध्ये आजकाल ग्राहक हा फार चोखंदळ आहे, त्याचमध्ये जर काही लोक मी बरेचदा पाहते त्याचे जर आपले मूल्य, ज्याला आपण किमतीप्रमाणे मालाच्या याची आणि क्वालिटी प्रमाणे जर आपण त्याला जर घटक वेगवेगळे केले, तसंच लसूण जर आपण आज फक्त लसणावर थोडंफार बोलू आपण, म्हणजे सगळ्या प्रकारच्या प्राथमिक प्रक्रिया, द्वितीय प्रक्रिया, तृतीय प्रक्रिया काय ह्याचा आपल्याला कळणार असेल, तर फक्त पहिले लसणाचे गाठे आपण त्यातलं सगळं व्यवस्थित, त्यातली अनावश्यक घटक आहे वरचा भाग काढून टाकला, मुळं थोडीशी स्वच्छ केली, त्यातला किडिलेला भाग काढून टाकला, मरण पावलेल्या ज्या पाकळ्या आहेत थोडशा त्या काढून टाकल्या, आणि तशी गाठी संबंध चांगली गाठी मोठ्या आकाराची वेगळी केली, मध्यम आकाराची वेगळी केली आणि छोट्या आकाराची जर वेगळी केली, आणि तसा जर लसूण जर तुम्ही विकला तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या तऱ्हेने चांगला भाव मिळू शकतो. हे झालं गाठ्यांबद्दल, ही झाली प्राथमिक प्रक्रियेचा भाग. तसंच आहे आता पाकळ्या आल्यात. बरेचदा आपण काय होतं की विकता विकता सगळ्या आपल्याला लसणामधनं पाकळ्या वेगवेगळ्या होतात आणि बरेचदा आपण पाहतो की पाकळ्या विकायला मिळतात, पण त्या पाकळ्या विकत घेताना आपण बऱ्याचदा नाकारतो, कमी भावात विकतात, पण
का नाकारतो? कारण की त्याच्यामध्ये काडी कचरा असतो, मेलेला लसूण असतो, बारीक लसूण असतो. पण त्याच पाकळ्यांचं परत आपण जर वर्गीकरण केलं निरनिराळ्या आकारामध्ये, मोठ्या आकारामध्ये, मध्यम आकारामध्ये, आणि त्याची छोटी छोटी, नाही आपल्याला पॉकेट्स करायची, त्याची त्याची छोटी छोटी गंजाई जरी करून ठेवली तरीही त्याला चांगला भाव मिळेल. आपण यालाच म्हणतात मूल्यवर्धन, आणि हा प्रक्रियेचा भाग आहे. म्हणजे प्रक्रिया म्हणजे खूप काही असं वेगळं आहे अशातला भाग नाही. मग जातोय आपण मिनिमल प्रोसेसिंग किंवा कमीत कमी प्रक्रिया म्हणजे काय. तर कमीत कमी प्रक्रिया म्हणजे हेच आहे की त्याच्यावर आपल्याला खूप काही कष्ट घ्यायची गरज नाही, जे आहे त्याला एकच पायरी वर चढायची. हा झाला कमीत कमी प्रक्रियेचा भाग. मग त्याच्यामध्ये तुम्ही लसूण सोलून घ्या. आता कमीत कमी प्रक्रियेमध्ये मी तुम्हाला थोडस एक उदाहरण सांगते की कशासाठी आपण कमीत कमी प्रक्रिया करायला हवी, किंवा याच्यामध्ये कमीत कमी प्रक्रियेमध्ये काय होतं माहितीये का? आपण जसा माल आहे तसाच राहतो, त्याचं मूळ स्वरूप बदलत नाही. लसणाची पाकळी ही लसणाची पाकळीच राहते, त्याच्यापासून आपण पेस्ट करत नाही आहे, त्याला आपण वाळवत नाही आहे. तो एक वेगळ्या प्रक्रियेचा भाग झाला. मग कमीत कमी प्रक्रिया केली तर जास्त इन्व्हेस्टमेंट लागत नाही, आर्थिक बाग पण नाही. आपण अगदी घरगुती म्हणजे फार जसं जसं एकच महिला त्याच्यामध्ये, एक व्यक्ती स्वतःची एनर्जी गुंतवून म्हणजे स्वतःचा सहभाग नोंदवून त्याची सुरुवात करू शकतो, बरोबर आहे. आणि मग मग तुम्ही जर लसूण सोलला, आपल्या विद्यापीठाचं एक रिलीज सुद्धा आहे, माझंच रिलीज आहे, ते जर प्लास्टिकच्या पनेट मध्ये सोललेला जर लसूण ठेवला तर आपल्या रेफ्रिजरेटेड कंडिशन मध्ये, घरीचा जो आपला फ्रीज आहे त्याच्यामध्ये 22 दिवस टिकतात त्या पाकळ्या, 22 दिवस टिकतात. आणि जर असंच ठेवलं तर 7 दिवस टिकतात. म्हणजे काय, ज्या ज्या वेळी आपल्याला फावला वेळ आहे त्या फावल्या वेळामध्ये, बऱ्याचदा दिवसभर काम केलेल्या महिला संध्याकाळी टीव्ही पाहत असतो, तर टीव्ही पाहता पाहता जर लसूण सोलला आणि तो जर लसूण आपण सोललेला लसूण पॅक करून जर विकला, तुम्ही कदाचित औरंगाबाद मार्केटमध्ये अजूनही साध्या पॉलिथिन मध्ये सोललेल्या पाकळ्या मिळतात, रोडला बसलेल्या असतात, माझ्याकडे फोटो सुद्धा आहेत तिथे. पण साध्या लसणापेक्षा त्याची किंमत जास्त असते, बरोबर आहे. मॉलमध्ये तुम्ही घ्याल तर त्याला आणखी जास्त किंमत मिळेल. तर मला सांगायचं आहे की सोललेला लसूण जसाचा तसा विकणे, न विक्री गेलेला लसूण आपल्या फ्रीजमध्ये आज, किंवा साध्या आपल्या घरीच्याही वातावरणामध्ये राहतो पण आज फ्रीज कुणीही अफोर्ड करू शकतं, शक्य आहे घेणं. म्हणजे आज सोललेला लसूण आज नाही गेला, आपल्या कुठल्या कामाने नाही विकता आला, तर आपल्याला तो 10 दिवस 12 दिवस म्हणजे 25 दिवस तो चांगला राहतो प्लास्टिकच्या पनेट मध्ये. प्लास्टिकचे पनेट घेतले किंवा त्याला SDPE जे पॉलिथिन बॅग आपल्याला मिळतात, झिपलॉक बॅग मिळतात, मोठ्या प्रमाणावर घेतले तर त्याची किंमत नगण्य असते. आपण जर मोठ्या प्रमाणावर जेव्हा ही पॅकेजिंग मटेरियल विकत घेतो त्यावेळी ते फार कमी म्हणजे किमतीमध्ये पडतात. तर सांगायचं तात्पर्य एक आहे की सोललेला लसूण सुद्धा आपल्याला चांगली बाजारभाव पेठ मिळवून देऊ शकतो. मोठमोठ्या मॉल्समध्ये तर ते विकत मिळतातच मिळतात, पण आज आजूबाजूला सुद्धा बरेचदा हे आपल्या औरंगाबाद मध्ये हे रेग्युलर तुमच्या भाजी मार्केटमध्ये रोडला विकणारा जो भाजी विक्रेता त्याच्याकडे सुद्धा बरेचदा सोललेला लसूण असतो. आता तुम्ही म्हणाल हा लसूण कोण घेणार आहे? आपण त्याला जर 10 रुपये पाव असा लसूण मिळतो तर हा 40 रुपये कोण देईल, 20-50 रुपये कोण देईल, याची किंमत वेगळी होणार. कारण की कच्चा मालाच्या प्रमाणे आपल्याला तयार मालाची किंमत आपली बदलत असते. पण नाही देणार. मला सांगा, संध्याकाळी ज्या कोणी महिला नोकरी करून येणाऱ्या महिला असतात त्या जर भाज्या घेतात तर तिथे जर तुम्ही लसूण सोललेला असेल तर तिला वेळच नसतो सोलायचं, सोलण्यासाठी लसूण सोलण्यासाठी तिला वेळ नसतो, ती बरोबर घेणार. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की समजा तुम्हाला थोडासा मोठ्या पद्धतीने उद्योग चालवायचा करायचा असेल तर मग आपल्या देवसरकर सरांनी जो आपल्याला एक सांगितला की वाळवलेला लसूण आहे, वाळवलेल्या लसणाची पावडर आहे, तर ती आपल्याला करता येते. आता त्याच्यामध्ये काही गोष्टी याच्यामध्ये जे काही आता आपण वेगवेगळे थोडेसे मी आता याच्यापासून थोडं आपण शास्त्रोक्त भागाकडे जाऊया की प्रक्रिया जर करायची झाली तर निर्णया प्रक्रियेच्या पद्धती काय आहेत. मूळ ती पण आहे. आता वाळवण्याची जी प्रक्रिया ती एक भाग झाला. आणि त्याच्या सुरुवातीला जर आपण बघितलं की निर्णया पद्धतीने आपल्याला माहितीये की खराब होण्याचं कारण हे पाण्याचं प्रमाण आहे फळे आणि भाजीपाल्यामध्ये. तर पहिली जी प्रक्रिया आहे ती भौतिक प्रक्रिया, ज्याला आपण असं म्हणतो की ज्याच्या भौतिक प्रक्रियेमध्ये उष्णतेचा वापर करतो. उष्णतेचा वापर करतो म्हणजे काय, की त्याला गरम करतो.
कमी तापमानाचा वापर करतो, म्हणजे त्याला आपण थंड करतो, म्हणजे काहीही न करता आपण थंड वातावरणामध्ये जर ती साठवली, थंड वातावरणामध्ये जर ती साठवली, तर त्याचं जे काही टिकवण क्षमता आहे, एखादी भाजी जास्त दिवस टिकण्याची जी काही कालावधी आहे तो वाढतो. आता अल्पकालीन याच्यामध्ये संस्करणामध्ये किंवा कमीत कमी प्रक्रियेमध्ये आता याचा उपयोग काय होणार कमी तापमानाचा याचा? तर याचा एक गोष्ट अशी आहे की जे काही मी तुम्हाला लसणाचं उदाहरण दिलं, तेच जर आपण मेथी आहे, पालक आहे, इतर पालेभाज्या ह्या जर जशाच्या तशा न ठेवता शेतकऱ्यांनी तोडलेला भाग त्याच शेताच्या संलग्न असलेल्या लोकांनी गाव पातळीवर जर तिथे एखाद्या बचत गटांनी त्याचं कमीत कमी प्रोसेसिंग, ज्याला आपण मिनिमल प्रोसेसिंग म्हणतो, कमीत कमी प्रक्रिया करून फक्त त्याला स्वच्छ केला आणि प्रतवारी केली, पालकाची जुडी मुळाकडला भाग काढून टाकला, खराब पालक काढून टाकला, मेथी काढून टाकली आणि त्याची चांगली निवडली मेथीचे छोटे छोटे जर हे करून डायरेक्ट तालुका लेवल पर्यंत आणला, तर आजचा जो ग्राहक आहे त्याला अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म उपलब्ध नसतो विकत घ्यायला, त्याची गरज असते बरेचदा. आणि परत कसं आहे, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, त्यामुळे कुठलीही गोष्ट करायची झाली तर आपल्याला थोडीस आपल्याला घ्यावीच लागते. पण याच्यामध्ये कमीत कमी प्रक्रियेमध्ये तुम्हाला सांगते भाग भांडवल कमी लागतं, फक्त आपल्याला स्वतःचा वेळ द्यावा लागतो, आपण थोड्या स्केलवर ते करू शकतो आणि म्हणून हा आपल्याला सहज साध्य होणारा एक घरगुती पासून उद्योग आहे. मग ती व्यक्ती शहरात राहणारी असो, खेड्यात राहणारी असो, मोठ्या खेड्यामध्ये राहणारी असो, तालुक्याला संलग्न असलेला गाव आहे, जिल्ह्याला लगेच लागून असणारा गाव आहे, त्याच्याशी राहणाऱ्या असो, तर हा एक त्याला आपण म्हणू कमीत कमी प्रक्रियेद्वारे उद्योग निर्मिती करणं आज सहज शक्य आहे. त्याला जास्तीच्या भाग भांडवलाची गरज नाही. एक घरगुती जरी फ्रीज असला तरीही त्यापासून आपण ते करू शकतो. आणि गावपातळीवरचा जो काही आपल्याला अनावश्यक घटक येतात त्याच्यामध्ये, मुळाकडील भाग आहे, काड्या आहे, बाकीचा जो भाजीपाल्यामध्ये घटक आहे जो आपण खाण्यात वापरत नाही, तो घटक तिथेच राहून तो शहरात सुद्धा येणार नाही, वाहतूक खर्च सुद्धा कमी होईल आणि त्याच्यापासून खत निर्मिती तुम्हाला त्या शेतकऱ्यांना करता येईल. कारण की ते तर सगळ्यांना माहिती आहे गांडूळ खत आहे, इतर खत निर्मिती तो काही माझा विषय नाही, पण जो काही उत्पादित माल आहे त्याच्या सगळ्याच म्हणजे मुळाकडल्या भागाचं, खाण्याचा उपयोगी असणाऱ्या भागाचं आणि खाण्यात न उपयोगात येणारा जो टाकाऊ भाग आहे त्याचा सुद्धा आपल्याला उपयोग करून त्याच्यापासून सुद्धा मूल्यवर्धन करून वाया जाणार नाही. जो काही शहरामध्ये आलेला भाग तो असा स्थापून दिला जातो आणि त्याचा विनियोग कसा करायचा हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो शहरी पात शहर राज्याच्या याच्यामध्ये, कारण की जागेचा शेवटी भाग असतोच. तर हा झाला तुमचा अल्पकालीन संस्करण कमीत कमी प्रक्रिया. आणि त्याच्यामध्ये दुसरा एक भाग येतो की जे तुम्हाला सांगितलंच आहे मी की एक आहे की पाणी काढून टाकायचं. उष्णतेचा वापर ह्या दोन पद्धतीने होतो. उष्णतेचा जो वापर आहे तो दोन पद्धतीने होतो, ज्याला आपण म्हणतो की प्लांचिंग करणे. जर आता एखादी गोष्ट आपल्याला वाढवायची आहे तर त्यात दोन गोष्टी, एक उष्णतेचा वापर, दुसऱ्या गोष्ट असते की पाणी काढून टाकणे, निर्जलीकरण म्हणा त्याला, वाढवण्याची पद्धती म्हणा. तर पाणी काढून टाकण्याच्या पद्धती सुद्धा एक मोठी पद्धत आहे, ज्याला ड्राईंग आणि डिहायड्रेशन म्हणतात इंग्लिशमध्ये, आणि आपण त्याला सुकवण पद्धत म्हणतो किंवा त्याला आपण ज्याला निर्जलीकरण म्हणतो. तर आपण सहज बोलूया की वाळवणे, जे मी तुम्हाला सांगितलं की खुला करण्याचा जो काही भाग होता, आमचूर पावडर तयार करण्याचा जो काही भाग होता, आंब्याच्या कैऱ्या जेव्हा पडतात त्याच्यामध्ये, जेव्हा याच्या जास्त हवामान खराब झालं, वादळ आलं की कच्च्या कैऱ्या पडतात आणि त्या शेवटी कुठेच त्याला तसा बाजारभाव मिळत नाही, तर त्या गावपातळीवरच त्याला जर आपण वाळवायची जर करून त्याचं आमचूर पावडर केलं किंवा जशीच्या तशी कापही जरी विकले, तर मग काय असते की प्रत्येक पदार्थ करताना त्याला काही गोष्टीची पूर्व प्रक्रिया पण गरजेची असते. आज आपण फक्त निर्जलीकरणावर बोलू, बाकी जाम जेली हे तर आपल्याला घ्यायचे स्पेशल ट्रेनिंग असतात, हा काही आपला छोटासा भाग नाही. तर निर्जलीकरण हे छोट्या स्केलवर पण करू शकतो, मोठ्या स्केलवर पण करू शकतो. जसे दोन भाग सांगितले, कमीत कमी प्रक्रिया आणि हा जो काही निर्जलीकरणाचा भाग आहे, हा आपण छोट्याशा याच्यावर उन्हाच्या साह्याने पण करू शकतो.
छोटे छोटे सुद्धा सोलर ड्रायर सूर्यावर चालणारे शुष्क ज्याला आपण म्हणतो किंवा वाळवणी यंत्र अवेलेबल आहे. मागे एक शेतकरीच वापरतात बरं का. आता त्याच्यामध्ये एक तुम्हाला फार कौतुकाचा भाग आहे की काही गोष्टी आम्हाला शेतकऱ्यांकडनं येतं. 20,000 5 किलो क्षमतेचं, आता कदाचित त्याची किंमत थोडी वाढली हे असेल, कॉन्सन्ट्रिक त्यांनी एक टनेल सारखं म्हणजे वन बॅच टाईपच ड्रायर त्यांनी विकायला काढलेलं होतं. म्हणजे मार्केटमध्ये आमच्या इथे मेळावा होता तेव्हा लागलेलं होतं. 20,000 जे आपण सूर्यावर चालणार आहे, कधी कधी सूर्यप्रकाश नसल्यामुळे आपल्याला वाळवता येत नाही, पण हातचा ड्रायर आपण जर वापरला तर आपल्याला तो कमी कालावधीमध्ये वाळतो. हा एक प्रकार झाला, यंत्र वापरण्याचा प्रकार झाला. मूळ पद्धती आता आपण एक बघूया की ज्याला आपण वाळवण्याच्या साठी जर काही आपल्याला करायचं झालं तर त्याच्यावर काही पूर्व प्रक्रिया करायची असते. आता आपण पाहिलं की प्रक्रिया म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये पाण्याचा अंश निर्जलीकरण प्रक्रिया किंवा सुकवन पद्धत ज्याला आपण म्हणतो प्रक्रिया म्हणतो, त्याच्यामध्ये जे काही आता डाळ म्हणजे तांदूळ गहू आणि भाजीपाला याच्यात मुख्य फरक काय आहे की याच्यात पाण्याचं प्रमाण फार कमी असते. धान्यांमध्ये कोणतंही धान्य घ्या तुम्ही, म्हणजे ज्वारी तांदूळ डाळी घ्या किंवा कुठलंही घेतलं तरी, पण त्या उलट फळे भाजीपाल्यामध्ये पाण्याचं प्रमाण उलट आहे. याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण 80, 90, 95, 97 जातं भाजीपाल्याच्या प्रकारानुसार. त्यामुळे ते लगेच सडतं, त्यामुळे ते लगेच सडतं. पण हे जर थोडंफार आपण जर शीतपेट्या जर आपल्याकडे तयार असल्या, थोडंफार छोटस कोल्ड स्टोरेज जर इन्व्हेस्टमेंट करून घेतलं आणि त्यात जर साठवणुकीच्या बाजूला जर आपण केलं तर तोही एक कमीत कमी प्रक्रियेचा भाग आहे. कमीत कमी तापमाना म्हणजे कमी तापमानामध्ये साठवण्याचा सुद्धा एक उद्योग होऊ शकतो. आता याचं उदाहरण तुम्हाला वाटेल की काही काय बोलता येतं, ह्या कल्पनेतला भाग आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं स्प्राउटेड मटकी हा 10 वर्षापूर्वी कल्पनेच्या पलीकडला विषय होता, लोकांनी आपल्याला मूर्खात काढलं असतं, पण आज आहे. आधीच्या काळामध्ये नांगर वखर किंवा तुमचं काय म्हणतो त्याला ट्रॅक्टर थ्रेशर हे जर कुणी म्हंटल की कुणी भाडे तत्वावर कुणी घेईल, भाडे तत्वावर जर कुणी घेत असेल चालवण्यासाठी, शेतकऱ्यांकडे प्रत्येकाकडे ट्रॅक्टर नाही आहे पण तो नांगरणी मात्र ट्रॅक्टरच्या साह्याने करतो. का करतो, कारण की त्याला गडी ठेवून आपल्या स्वतःची जी काही इन्व्हेस्टमेंट न करता जसं चक्कीवर दळण दळतो त्या पद्धतीने ट्रॅक्टर आणि नांगर आणायचा आणि नांगरणी किंवा वखरणी करून घ्यायची. हे काही वर्षापूर्वी म्हटलं असतं तर आपल्याला पटलं नसतं, पण कालानुरूप शेतीमध्ये हा बदल होत जातो. तसंच आहे अन्न खाद्य खाद्यामध्ये सुद्धा आपला बदल होत जातो. जसं मी मटकीचं उदाहरण दिलं तसंच ट्रॅक्टर प्रमाणे जर एखादं कोल्ड स्टोरेज जर आपण गाव पातळीवर थोड्या मोठ्या गाव पातळी जिथे वाहतुकीची सोय असेल, आजकाल बरीचशी गावं ही वाहतुकीसाठी सोयीची आहेत आणि गाव पातळीवर सुद्धा बऱ्याचशा सोयी सुविधेला पूर्वीपेक्षा उपलब्ध आहेत. आता कधी कधी बरेचदा आपल्याला निगेटिव्ह पॉइंट येतात, बरेचदा सोशल मीडियावर आपण निगेटिव्हिटीकडे पण जातो, अरे हे नाही ते नाही, अरे पण जे काय आहे ते सुद्धा बघितलं तर पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. आधी ज्या काही खूप रस्ते हा फार मोठा विषय होता, पण आजकाल आपल्याला सोयी सुविधा झालं, मग ऑटो असो तुम्ही काही पिवळी असो की कुठलीही शहराला संलग्न आहोत आपण त्या मानाने, मग जर आपण ट्रॅक्टर मध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट करतो तसंच जर आपण शीतगृह तयार न करता छोटे छोटे रेफ्रिजरेटर मोठ्या साईजचे जर घेतले आणि त्याच्यामध्ये हा कमीत कमी प्रक्रिया केलेला भाजीपाला जर साठवला आणि तो जर विकला तर यामधून सुद्धा एक उद्योग निर्मिती होऊ शकते. आज आपल्याला मॉलमध्ये तेच पाहायला मिळतं, भाज्यांचं थोडस सॉर्टिंग केलं जातं आणि छोटे छोटे 1 पाव 200 ग्रॅम 100 ग्रॅम भाजीपाल्याच्या तत्वानुसार बरं का, कारण की किलोभर लसूण कोणी घेणार नाही पण किलोभर बटाटे घेतात. एखाद्या छोट्याशा नॉयलॉन बॅग मध्ये किलोभर बटाटे तुम्हाला मिळतात, किलोभर कांदे मिळतात, बरोबर आहे. तर 100 ग्रॅम 50 ग्रॅम किलो 5 किलो पर्यंत जर असे आपण पॅकेजिंग करून जर माल ठेवला आणि जर तो विकला तर आता आपल्याला ही बाजारपेठ उपलब्ध आहे. आपल्याला काही लोकांना वाटेल की हे शक्य नाही, पण मी मटकीचं उदाहरण केल्याने होत आहे रे. निगेटिव्ह गोष्टी पाहण्यापेक्षा पहिला अर्धा बघण्यापेक्षा रिकामा आपण भरलेला बघितला सांगायला सांगतात बाबा आपण सोपाय, पण मी वारंवार उदाहरण देते, सोललेल्या लसणाचं उदाहरण वारंवार देते, कारण की हे आपल्या दैनंदिन जीवनात आपण आजूबाजूला बदल पाहिलेल्या घटना आहेत. जसा काळ बदलतो तसे झालेले बदल आहेत ते आपण बघतो, त्याच्यामुळे याने एक उर्मी येते. निगेटिव्ह गोष्टीकडे जाण्यापेक्षा याची एक उर्मी येते. पूर्वी जर आपल्याला म्हटलं असतं की शेतकऱ्यांनी
लोणचं कैऱ्या पिकवल्या आणि कैऱ्याचं लोणचं घालून तो विकतो आहे असं उदाहरण आपल्याकडे नव्हतं. पण आज मी जे तुम्हाला माखणीचे पुरण्या तालुक्यातले माखणीचे अवरगण श्रीयुत अवरगण यांचं जे उदाहरण देते आणि त्यांचा कस्टमर जो खूप आहे, कलेक्टर पासून जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांपर्यंत, आमच्या विद्यापीठातल्या कर्मचाऱ्यांपासून, तहसील ऑफिस पासून, परत तुमच्या न्यायाधीशांपर्यंत ते देतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की त्यांनी हिंमत केली म्हणून इव्हन ऑर्गॅनिक म्हणा किंवा डाळी आहे, ज्वारी आहे, आम्ही त्यांच्याकडनं विकत घेतो. म्हणजे एक आहे की उपलब्ध बाजारपेठ आपल्याला आजूबाजूलाच आहे, खूप कुठे जायची गरज नाही. मग हा झाला एक आपला काय म्हणतो त्याला, प्रक्रिया करण्यासाठी उपलब्ध असलेला प्लॅटफॉर्म. किंवा आपण निर्जलीकरणाकडे जेव्हा आपण बोलतो तर पूर्व प्रक्रिया किंवा उन्हात वाळवणे, जसं मी सोलर ड्रायर म्हटलं, मेकॅनिकल ड्रायर सुद्धा अवेलेबल आहे, 40-50 हजारापासून उपलब्ध आहेत आपल्याला. म्हणजे मेकॅनिकल ड्रायर म्हणजे विद्युत ऊर्जेवर चालणारे ड्रायर ज्याला आपण म्हणतो, किंवा इलेक्ट्रिक ड्रायर म्हणूया आपण त्याच्यामध्ये 50 हजारापासून आहे, 60 हजारापासून त्याची आहे. म्हणजे ऊन नसेल तर आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा वाढवता येते. पण आता याचे फायदे मी खूप आधीच सांगितले तुम्हाला कोणत्याही प्रक्रिया उद्योगाचे. तर याच्यामध्ये काय काय असतं माहितीये का, विविध टप्पे असतात निर्जलीकरणामध्ये. पहिला टप्पा आहे की प्रतवारी करणे, वर्गीकरण करणे, त्याला सांगायची गरज नाही. अनावश्यक भाग काढून टाकणे, त्याचं स्लायसिंग करणे, भाज्या पहिले स्वच्छ धुवून टाकणे, काडी कचरा करणे, त्यातलं सगळं प्रकारे मोठा मोठा जर भाग आहे त्याला स्वच्छ करायचा, जर कीड लागलेला भाग असेल तर त्याचे काप काढून काढून टाकायचे. त्याच्यानंतर आकाराचे तुकडे करणे, छोट्या छोट्या आकाराचे तुकडे करणे. आणि त्याच्यानंतर जो पूर्व प्रक्रिया म्हणून जो भाग येतो तो आहे ब्लांचिंग. आता ब्लांचिंग म्हणजे काही लसणाला कांद्याला करायची गरज नसते, हा काही सगळ्यासाठीच कामात येत नाही. प्रत्येक आपल्याला कोणता पदार्थ तयार करायचा त्याच्याप्रमाणे पूर्व प्रक्रियेचे सुद्धा वेगवेगळे पद्धती आहेत, कुठल्या वापरायच्या आहेत, कुठल्या घटकासाठी वापरायच्या आहेत, कुठल्या भाजीपाल्यासाठी वापरल्या पाहिजे, कुठल्या नाही, हा एक स्वतंत्र विषय आहे. ज्यावेळी तुमच्यापैकी कुणाला वाटेल की आपल्याला हे सुरू करायचंय, त्यावरती आपण काही लगेच सुरू करत नाही, आपण त्याची इत्यंभूत सविस्तर माहिती घेतो. आपण फक्त एका याच्यामध्ये हे सगळं नाही बघू शकत. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की ब्लांचिंग हा भाग आहे. आता ब्लांचिंग म्हणजे काय, तर ब्लांचिंग म्हणजे तुम्हाला एक साधी सरळ गोष्ट करते की आमच्या गृहिणी आज बऱ्याचशा झाल्यात. आता आता गृहिणीच म्हणून नाही, घरी असणारे म्हणजे पुरुष वर्ग सुद्धा आपल्या पत्नीला, आपल्या अर्धांगिनीला मदत म्हणून जेव्हा काही उन्हाळ्यामध्ये काही गोष्टी तयार करतात त्यावेळी मदत करतात. आपण असं धरूया चांगली गोष्ट आहे, सगळेच करत असतील असं नाही, पण बघतात. तर मी बटाट्याचं एक उदाहरण देईल. ब्लांचिंग तुम्हाला काय असतं याच्या सांगायसाठी, की आपण बटाटे सोलतो आणि त्याचे स्लायसरच्या यांनी, ज्याला आपण किसनी म्हणतो किंवा चिप्सची मशीन म्हणतो, त्याच्या पद्धतीने आपण चिप्स करतो. बरोबर आहे नागेदाई, तुम्ही ऐकताय ना मला? हा, तर आपण चिप्स करतो की आपण थोडा संवाद पण साधूया. एखादं जर कुणी त्यांचा अनम्यूट केलं तर चालेल, कसं आहे मला सुद्धा वन वे पेक्षा टू वे आवडेल. नागेताई दिसतात आहे मला इथे? येस मॅम, येस मॅम. नागेताई आपल्या स्क्रीनवर करा, अनम्यूट करा प्लीज तुम्ही आपल्याला, आपल्या स्क्रीनवर अनम्यूट करा नागेताई आणि आपण बोलू शकता. ओके, हा बोला. हा नागेताई, आता बटाट्याचे चिप्स करायची पद्धत आहे आपल्याकडे, आहे की नाही आहे? हो आहे. आपण काय करतो, सोलून घेतो आणि किसनीच्या साह्याने चिप्स करतो. बरोबर आहे, करतो. मग त्याला तुरटीच्या पाण्यात सुद्धा टाकतो. हो, काळे पडू नाही म्हणून. येस, बघा आता तुमच्यामध्ये सगळं तंत्रज्ञान अवेलेबल आहे, फक्त आपल्याला त्याला शास्त्रोक्त जोड द्यायची. त्याच्यानंतर आपण काय करतो, उकळत्या पाण्यातनं त्याला 1-2 मिनिटं काढतो, वाळत टाकतो. हा, त्या प्रक्रियेला ब्लांचिंग म्हणतात. आता मी जर म्हंटल असतं की ब्लांचिंग, अरे बापरे काय ब्लांचिंग आहे, कुठून आलं काय आलं, पण आज नागेताईंना माहिती आहे की ब्लांचिंग काय आहे. ब्लांचिंग म्हणजे खूप काही नाही, उकळत्या पाण्यामधनं किंवा वाफेवर, दोन्ही गोष्टी आपल्याला उष्णते, यस, वाफेचा उपयोग करा किंवा गरम उकळत्या पाण्याचा वापर करा, त्याच्यामध्ये 2-3 मिनिटं बुडवून ती गोष्ट काढून टाकायची. हा जो काही प्रक्रिया आहे त्याला आपण ब्लांचिंग म्हणतो. त्याचे खूप काही फायदे आहेत, ब्लांचिंग म्हणतो. त्याचे वेगवेगळे फायदे हे आहेत की त्याचं जे टेक्स्चर आहे, पोत आहे, जे आपण वाळवून केलेला जो पदार्थ आहे त्याचा पोत टिकवण्याचं ते काम करते. दुसरी गोष्ट, रंग आपल्याला चांगला मिळतो. बटाट्याचे काप काळे पडत नाही म्हणतो की नाही आपण?
हो ते तुरटीमुळे होतं मॅडम. तुरटीमुळे काळे. हा तुरटीमुळे पण होतं आणि याच्यामध्ये सुद्धा त्याच्यावर जो एक विकारी असतो एन्झाईम नावाचा जो काही प्रकार असतो ते सुद्धा इनॅक्टिवेट करायचं काम करतो. उकळत्या पाण्यातनं केलं की त्याला निर्जंत एका लिमिट पर्यंत त्याचं निर्जंतीकरण पण होतं आणि त्याचा पोत सुधारतो, त्याला एक वेगळा रंग येतो, पांढरा कलर येतो आपल्या, बरोबर आहे, चिप्स वाळवल्यानंतर. तर हे वेगवेगळे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही सोडियम कार्बोनेट, पोटॅशियम मेटाबॉइड सल्फेट आणि मॅग्नेशियम ऑक्साईड हे जर चिमूटभर म्हणा आपण तात्पुरतं, कारण की याला किती वापरायचं काही याचे सगळे नॉर्म्स ठरलेले असतात ते आपल्याला माहिती होतात, तर हे जर टाकलं तर याच्यापासून आपल्याला त्याला सल्फायटिंग म्हणजे साठवणुकी दरम्यान सुद्धा ते काळे पडू नये म्हणून याला एक धुरी देण्याचा प्रकार असतो, त्याला आपण सल्फायटिंग म्हणतो, बरोबर आहे. त्याला शास्त्रोक्त भाषेमध्ये गंधकाची धुरी आपण म्हणतो. तर हाही एक प्रकार आपल्याला त्याच्यामध्ये करावा लागतो आणि हे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भाजीपाल्यासाठी आपण करतो. म्हणजे आता काही याच्यामध्ये आपण ब्लांचिंग करतो, कांद्याला आपल्याला ब्लांचिंग करायची गरज नाही. कांद्याचं जर आपण उदाहरण घेतलं तर कांद्याला आपल्याला ब्लांचिंग करायची गरज पडत नाही. लसणाला सुद्धा तुम्हाला ब्लांचिंग करायची गरज पडत नाही, आपण तसेच्या तसे वाळून करू शकतो. पण बाकीच्या याच्यामध्ये जो विकारी आहे ज्याला एन्झाईम आहे त्याला एन्झाईमला इनॅक्टिवेट करायचं, त्याला पुढचे बाधा होऊ नये हे जर करायचं असेल तर आपल्याला ब्लांचिंग हा एक ज्याला आपण उकळत्या पाण्याची प्रक्रिया म्हणा किंवा वाफेची प्रक्रिया म्हणा आपण ते करतो. नंतर काही भाज्यांमध्ये सुद्धा आपण याचं गंधकाची धुरी आहे कशा तर पोटॅशियम मेटाबॉलाइट सल्फेट आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड आहे ज्याला आपण SO2 प्रक्रिया म्हणतो शास्त्रोक्त भाषेमध्ये, ते आपण सल्फायटिंग करतो जेणेकरून याने सुद्धा साठवणुकी दरम्यान त्याचा रंग टिकवण्यासाठी मदत होते आणि त्याची प्रत चांगली राहते, पोत सुधारतो. मग आता जो गोष्ट अशी आहे की 80% ते आपण 5-8% पाण्याचं प्रमाण आणतो. साधारणतः 80 म्हणतो आपण, 80-90-95 पर्यंत आहे. आता जर आपण कलिंगडाचं उदाहरण घेतलं तर त्याचं 97, पालकामध्ये पण 95-98, गाजराचं उदाहरण घेतलं तर 83-86, त्याच्या काय म्हणतो आपण वेगवेगळ्या ज्या जाती आहेत त्याच्याप्रमाणे थोडंफार प्रमाण वाढतं, पण 80-90 पेक्षा पाण्याचं याच्यामध्ये प्रमाण जास्त आणि आपण 7-8% कमी करतो ते प्रमाण. म्हणजे 7-8 म्हणजे जर 100 ग्रॅम वाढवलं तर आपल्याला 8 ग्रॅम मिळेल, 10 ग्रॅम पर्यंत हे सगळं मिळेल, इथपर्यंत तो त्याचा आकारमान कमी होतो. आणि म्हणून मग आता जर आपण लसूण जर उदाहरण घेतलं तर लसणापासून आपण पावडर तयार करतो, लसणापासून आपण फ्लेक्स पण तयार करतो, लसणापासून हा एक निर्यात पण करतात, बरं का. निर्यातीसाठी सुद्धा लसणाला फार मोठी. आता आपण म्हणतो की हे कशासाठी करणार, पावडर आहे, बरं ह्या मसाले कंपन्या ज्या आहेत मोठमोठ्या, बरं का, छोट्या मदत नाही, ते काही लसूण सोलून त्याचं काही पावडर तयार करत नाही. मग ते बरेचदा काय करतात की छोट्या छोट्या घटकांकडनं हे विकत घेतात. जसं आपण मँगो फ्रुटीचं जर उदाहरण घेतलं, बरोबर आहे, तर वेगवेगळ्या कंपन्यांच्या हे उपलब्ध आहे. हे काही आंबे विकत घेण्यापासून त्याचा रस का पल्प काढण्यापासून ते करत नाही, तर हे ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या मोठ्या कंपन्या पल्प विकत घेतात, छोट्या छोट्या घटकांपासून पल्प घेत आणि त्याचा जो पल्प आहे तो ते फ्रुटी तयार करणे वेगवेगळी पेय तयार करण्यासाठी ते वापरतात, बरोबर आहे. म्हणजेच काय की आंब्यापासून आपण जर कॅन जसं जसं प्रत्येकाकडनं आपण जसं म्हणतोय तर त्या त्या पद्धतीने हे जे काही मसाल्याचे उत्पादन मोठ्या मोठ्या कंपन्या आहे जर त्याला आपण ही वाळवलेला लसूण जर पाठवले तर तोही एक मोठा आपल्याला एक उद्योगाची एक मोठी संधी होऊ शकतो. तर आता आपण काय करतो की चायनीज मसाला आहे तुमचं, अरे ते तर सोडाच तुम्ही म्हणजे मोठमोठे मी काय म्हणेल की मल्टीनॅशनल्सला किंवा मोठमोठ्या कंपन्यांना आज तुमची मेस आहे, मेसवाल्यांना जर आपण मोठमोठी हॉस्टेल्स आहेत तिथल्या लोकांना लसूण सोलणे हे करणे मसाला तयार करण्याची गरज नाही, ते विकत घेतात, त्या विकत घेतात. पण मोठमोठ्या कंपन्यांचे मार्केटमधून विकत घेतल्या तो महाग पडतो. जर तुम्ही असं लसणाची पावडर फ्लेक्स जर असे तुम्ही चायनीज जे गाडे आहेत सगळीकडे उपलब्ध आजकाल तर त्या लोकांना हे आपण वाळवलेले जर विकले
तर त्यांना कमी पैशामध्ये मिळेल, ताजे सुद्धा मिळेल, हे 6-6 महिने साठवलेले मिळण्यापेक्षा आपण आपल्या जी काही आपली सुरुवात करायची जी काही आपली इच्छा असेल छोट्या स्केलवर, तर चायनीजच्या गाड्यांमध्ये लसणांचा वापर, चायनीज पदार्थांमध्ये लसणाचा वापर खूप सारा होतो. परत तुमचे छोटे छोटे जे इव्हन कोणी काही नाही केलं तर लसणाची अद्रकची पेस्टच आपण जर विकत देतो म्हटलं, नफा ना तोटा, लोकांना एकदा सवय लागली. आता मला सांगा 5 रुपयामध्ये 4 ते 5 चिप्स येतात, 4 ते 5 कुरकुऱ्याच्या दांड्या येतात, बरोबर आहे की नाही? पण आपण घेतो ना त्या माणसाला ते पळतं, ठीक आहे त्याचं मोठ्या स्केलवर असेल, पण एकदा जर आपल्याला चव केली, पहिले बिस्किटाचे साईज मोठी होती, आता आपल्याला 2 रुपयात पॅक उपलब्ध आहे, बरोबर आहे? आपल्याला आधी वाटायचं 10 रुपयाचं पॅक घ्या, पण आता 2 रुपयामध्ये आपण अफोर्ड करू शकतो. तर सांगायचं तात्पर्य असं की एकदा सवय लावली ना आपण की ती लागते, मग आपण बघत नाही आपण 5 रुपये खर्च करतो की 10 रुपये खर्च करतो. मग सांगायचं तात्पर्य हेच आहे की मेस आहे, चायनीजचे गाडे आहेत, ह्या गाड्यांना वेगवेगळ्या मेसना तुम्ही पावडर स्वरूपात विका किंवा अद्रक लसूणची पेस्ट करून विका, आमचूर पावडर विका. आमचं असं म्हणत नाही की मी कच्च्या 40 रुपये 50 रुपये 100 रुपये किलो असताना आपण आंबे घ्यायला पाहिजे, कच्च्या कैऱ्या घ्यायला पाहिजे, पण जेव्हा आपल्याकडे 10 रुपये किलोला सुद्धा मागणी नसते, 10 रुपये किलोला सुद्धा मागणी नसते, त्यावेळी ती आंबा सोलायचा, त्याला ब्लँचिंग करायचा, त्याला सल्फायटिंग करून त्याला जर आपण वाळवणी केली, त्याची पावडर केली किंवा त्याचे बारीक बारीक तुकडे जर आपण वापरले, जेव्हा टोमॅटोचे भाव गगनाला मिळतात तेव्हा हे जर आपण आंब्याचे छोटे छोटे जे वाळवलेले काप आहेत त्याचा जर भाज्यामध्ये उपयोग केला, तर आपल्याला आंबटपणासाठी जे काही टोमॅटोचा वापर होतो तेव्हा त्याला आपण हे एक सबसिडरी, ज्याला आपण दुसरी पर्यायी व्यवस्था म्हणतो, तो आपण देऊ शकतो. म्हणजे प्रोसेसिंग मध्ये आपण एक लक्षात घ्यायचं की ज्यावेळी प्रोसेसिंग कधी करायची, ज्यावेळी आपल्याला कच्चा माल हा कमीत कमी किमतीमध्ये उपलब्ध असतो, एकाच वेळी जेव्हा शेतकऱ्यांचा सगळा माल येतो मार्केटमध्ये त्याच वेळी बाजारभाव पडतात, मग आपल्याला असं वाटतं की बाबा खूप काही वेगळा विषय आहे हा, त्याच्याशी आपल्याला हात घालायची गरज नाही. पण ज्यावेळी आपल्याला टोमॅटो कमी आहे, आता मला एक सांगा की टोमॅटोचं उदाहरण आहे, ह्या मोठमोठ्या कंपन्या काही टोमॅटो विकत घेतात का? नाही, ते टोमॅटोची प्युरी विकत घेतात, बरोबर आहे की नाही? ती टोमॅटोची प्युरी विकत, आता मला एक सांगा आपल्याला प्युरी नाही विकायची, पण आपण लसणाची पेस्ट जर दिली कोणाला, तुमच्या ढाबेवाल्यांना, चायनीजच्या गाड्यांना किंवा तुमच्या मेसवाल्यांना, बरोबर आहे, हॉटेलवाल्यांना, दुसरी गोष्ट अशीच जर आपण टोमॅटोची प्युरी दिली, टोमॅटोची प्युरी म्हणण्यापेक्षा प्युरी म्हटल्यावर आपल्याला काहीतरी पुरी बिरी वाटू शकतं, पेस्ट म्हणा, अद्रक लसूणची पेस्ट देतो, तशीच जर आपण टोमॅटोची पेस्ट दिली तर काय होईल, जमेल की नाही? त्याला खूप काही करायचं आहे का? नाही. आता मी शास्त्रोक्त पद्धत सांगत नाही, मी एक ढोबळ पद्धत तुम्हाला सांगते. टोमॅटो घ्यायचे, त्याचं साल थोडी काढावी लागते, त्याला कापायचे, त्याला उकळून घ्यायचं, पाणीतनं थोडस चाळून घ्यायचं, बिया वेगळ्या करायच्या, बरोबर आहे त्यातल्या, आणि मग काय राहते, साल थोडी काढून घेतली, मिक्सर मधन केली, आणखी थोडं मीठ टाकून उकळून घेतली, वाटलंच थोडी त्याच्यामध्ये चवीपुरतं तिखट मीठ साखर घातली, थोडीशी त्याची टिकवण्याची क्षमता वाढते, आपण त्याला प्रिझर्वेटिव्ह म्हणतो ना. लोणचं का टिकतं? लोणच्यामध्ये मिठाचं प्रमाण आहे, मीठ हा रासायनिक घटक आहे. आपण साखर आंबा करतो, कँडी करतो, आवळा कँडी तुम्हाला माहितीच असेल नागेताई, बरोबर आहे? तर साखरेच्या पाकामध्ये आपण ते ठेवतो, पाक म्हणा किंवा अख्खी साखर वेगवेगळ्या पद्धतीने तयार करता येतात, त्याच्यात जायचं नाही आपल्याला. मी आज फक्त उदाहरणं देणार आहे, काय उदाहरणं दिलं की आपण करू शकतो हा विश्वास येतो, आणि करू शकतो हा जेव्हा विश्वास येतो तेव्हा कसं करायचं हा प्रश्नच राहत नाही, बरोबर आहे की नाही? जेव्हा करू शकतो हा जेव्हा येतो तेव्हा कसा करायचा हा उपयोग नाही. आपल्याकडे इथे फूड टेक्नॉलॉजी कॉलेज आहे, त्यांचं फळ आणि भाज्यांवर म्हणजे जाम जेली मध्ये खूप मोठं काम आहे, कँडीवर काम आहे, तुमच्या गीता मॅडमनी सुद्धा आता कँडी खूप मोठ्या प्रमाणात केलेली आहे. विषय तो नाही आहे, विषय आहे की करता येतं, करू शकतो हा विषय आहे आजचा. म्हणून म्हणते मी की जर आपण हा टोमॅटोची प्युरी, त्याची टिकवण क्षमता वाढवायसाठी आपण जसं साखरेचं उदाहरण घेतो, कँडीमध्ये वापरतो, तसं थोडीशी साखर प्युरीमध्ये टाकली तर त्याची टिकवण क्षमता वाढते, त्याच्यामध्ये मीठ टाकलं तर आणखी त्याची टिकवण क्षमता वाढते, आणि ती आपण साठवून ठेवायची, प्लास्टिकचे पौचेस करायचे, फ्रीजर मध्ये ठेवायचे. प्रत्येकाच्या घरामध्ये 2 भाग असतात फ्रीजरला, एक असतो खालचा भाग, एक असतो वरचा भाग, बरोबर आहे? वरचा भाग बऱ्याचदा भरलेला असतो किंवा खाली असतो, तो व्यक्ती परत्वे बदलत जातो, पण तो जर अशा पद्धतीने भरून ठेवला
तुम्ही टोमॅटोची पेस्ट केली, साधी त्याला प्रक्रिया केली, केमिकल न टाकता सोडियम जर बेंझाइट टाकलं तुम्ही तर त्याची 6 महिने टिकतं बरं का ते. पण आपल्याला रासायनिक पदार्थाचा वापर नाही करायचा, प्रिझर्वेटिव्ह नाही वापरायचे. आजकाल ट्रेंड आहे ना, बऱ्याचदा कसं असतं, खरं आहे खोटं आहे त्याचं प्रमाण आहे हा भाग सोडून द्या. बऱ्याचदा व्हॉट्सअपवर मेसेजेस येतात आणि मग आमच्यासारख्या काही गृहिणी पण नको 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 बाबा, विकतचं काही नको, त्याच्यामध्ये केमिकल असतं ते खरंच असतं, त्याचा किती दुष्परिणाम आहे हा वेगळा भाग आहे. पण मग काय वाटतं की नाही, घरगुती मिळालं तर चांगलं आहे, बरोबर आहे की नाही. मग अशी जर पेस्ट तुम्ही त्या फ्रीजरमध्ये ठेवली तर त्याला काहीही होत नाही, ती खराब होत नाही. प्रोव्हाइडेड लाईट खूप जायला नको, तो एक भाग आहेच आपला. पण ही तुम्ही धाब्यांवर विकू शकता, ही तुम्ही घरगुती बायांना सुद्धा विकू शकता. नुसतं अद्रक लसूणची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट दिली की तुमची भाजी उत्तम होते. काळा मसाला सोबत आणखी जर दिला, एक पॅकेज जर दिलं तुम्ही, छोले करायचं पॅकेज, कसं वाटेल एखाद्या बाईने? तुम्ही विचार करा, आज आपण थोडं कल्पना केली तरी हरकत नाही. भिजवलेले हरभरे दिले, त्याच्यासोबत टोमॅटोची पेस्ट दिली, त्याच्यासोबत अद्रक लसूणची पेस्ट दिली आणि थोडासा काळा मसाला दिला, हे छोल्याचं पॅक आहेच ना आपल्याकडे, होईल की नाही? ड्राय मसाला तर छोले मसाला आहे. पण हे सांगायचं तात्पर्य असं आहे की अशा काही तुम्ही नवीन नवीन कल्पना रुजवू शकता, नवीन नवीन संधी आपण पॉकेट शोधून काढू शकतो. म्हणजे काय की समजा तुम्ही लसूण जिऱ्याची पेस्ट, अद्रक लसूणची पेस्ट तुम्ही धाब्यांवाल्यांना विका, तुम्ही चायनीज गार्डनला विका, मेसला विका, तशीच टोमॅटोची पेस्ट सुद्धा तुम्ही विकू शकता. म्हणजे मसाल्याचा जास्त वापर न करता घट्ट रस्सा भाजी कशी करायची, म्हणजे आणि आंबटपणा सुद्धा, तर ही टोमॅटोच्या भाजीनी टोमॅटोच्या पेस्टनी रंग सुद्धा येतो बरोबर, आणि तुम्हाला ग्रेव्ही सुद्धा चांगली होते आणि आपल्या कच्चा मालाचं मूल्यवर्धन होतं, आपला जो विषय आहे तो. आणि हे का होतं, कारण की माझी एक मैत्रीण आहे इथे, अनुपमा देशमुख मॅडम म्हणून आहे, त्या सुद्धा असं त्यांचं कुठे आत्मा की कुठला तरी एक प्लॅटफॉर्म आहे आणि निर्णय ट्रेनिंग त्या घेत असतात. तर ह्या घेत असतात तर त्याला चांगला प्रतिसाद मिळतो अशा छोट्या छोट्या गोष्टी, ज्या टोमॅटोच्या प्युरी पासून केलेल्या आहेत अशा गोष्टीचं ते प्रशिक्षण देतात करताना. आणि मग बायांनी केलं, आता आमच्यासारख्या काम करणाऱ्या बाया जर अशा काही तुम्ही महिला वर्ग पकडले, त्यांना 8 दिवस प्रत्येकाच्या घरी फ्रीज असतो, 8 दिवस ह्या वस्तू तर आरामात कशाही टिकतात, खालच्या फ्रीज मध्ये टिकतात, वरचा जरी वापर नाही केला तरी. आणि त्यांना जर तुम्ही असे काही घटक शोधलेत, तहसील ऑफिस आहे, कलेक्टर ऑफिस आहे, बँक आहेत, सगळ्या काम करणाऱ्या महिला किंवा तुमचे किंवा हॉटेल्स आहेत, छोटे मोठे हॉटेल्स आहेत, मेस आहेत, अशातल्या कुठल्या जरी केला तरी छोट्या प्रमाणावर जर आपण काही गोष्ट करू शकतो म्हटलं तर ही बाजारपेठ आपल्याला मिळू शकते. ही झाली तुमची कमी कमी प्रक्रिया मधला जो एक द्वितीय प्रक्रियेचा भाग असतो, अद्रक लसूणची पेस्ट आहे किंवा तुमची टोमॅटो प्युरी आहे ती. आणि नंतरचा जो टप्पा आहे टोमॅटोची पावडर आहे. आता आपण बरेचदा पाहतो ना की टोमॅटो चिप्स आहे, कुरकुरी, यांना एक वरचं फ्लेवरसाठी टोमॅटो फ्लेवरचे चिप्स पाहिजेत, बरोबर आहे? साध्या फ्लेवरचे आजकाल लहान मुलांना आवडत नाही. मी माझ्या घरातलं एक आमचे नातू पंतू आहे त्यांना बघते, एक साधं उरादन देते की मी साधं आपलं सॉल्टेड चिप्स नेलं तर आवडलं नाही. आम्ही टोमॅटो बोलता येणार नाही पण त्यांना टोमॅटो टोमॅटो चिप्स कळतात. तर हा जो काही वर पावडर केलेला जो भाग असतो त्याला टोमॅटोची पावडर लावतात. सांगायचं तात्पर्य हे की टोमॅटो चिप्सला टोमॅटोची पावडर. आता आपण मग कुरकुऱ्याचं चिप्स आहे हे आहे ते विकत घेतो, जर आपण आपलेच चिप्स केलेत आणि आपण आपल्याच घरी जर टोमॅटोची पावडर करायला, कसं आहे माहितीये का की थोडस याला आपल्याला जसं टोमॅटो वाळवायला जरा ऊन जास्त लागते, पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामध्ये, पण त्यातला अतिरिक्त भाग काढून टाकला आणि थोडीशी जरी पावडर आपल्याला मिळाली तरी ते स्पायसेस साठी थोडस जरी काम असेल तर त्याला काही खूप मोठ्या प्रमाणात लावायची गरज असते नाही. पण तुम्ही चिप्सचं मूल्यवर्धन ज्याला आपण म्हणतो, व्हॅल्यू ऍडिशन तुम्ही त्या टोमॅटो पावडर मधनं करू शकता. त्याच्याऐवजी आमचूरचा सुद्धा आपण वापर करू शकतो, वेगवेगळ्या टेस्ट डेव्हलप करणं, कारण की गृहिणी ही मूळतच वेगवेगळे पदार्थ तयार करण्यामध्ये निष्णात आहे. कारण की मी जरी नोकरी करते तरी पण मी प्रथम एक गृहिणीच आहे, त्याच्यामुळे टोमॅटोच्या याला एक पर्याय म्हणून तुम्ही आमचूर पावडर सुद्धा वापर करू शकता. म्हणजे काय की जे आपल्याला जे घटक दिसतात त्यातला आपण ज्याला आपण वरून टॉपिंग म्हणतो
आपल्याला थोडस त्याला टेस्ट डेव्हलप करण्यासाठी आमचूर पावडर वापरू शकतो, थोडस जे काही घटकानुसार लसणाचे पावडर आपण वापरू शकतो. म्हणजे निर्जलीकरणाचा जो काही एक टप्पा आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये लसूण फ्लेक्स आहे, पावडर आहे, तर त्याच्यासोबत आमचूरची पावडर आहे. आता सोललेल्या लसणामध्ये आपण काय करतो, समजा आपल्याला लसणाची पावडर, आता लसूण पेस्ट झाली, टोमॅटोची पेस्ट झाली, आता जर आपण थोडस वाळवलेल्या पदार्थाकडे जर बघायला गेलं तर लसणाच्या पाकळ्या छोटे छोटे काप केले. आता काप म्हणजे काय, लसूणाची पाकळीच ऑलरेडी अशी लांब असते, त्याला नुसतं आपण वरून वरून जर असं कट केलं आडवे, जसे आपण बरेचदा तळायसाठी जर लसूण वापरतो आपण चिवडा वगैरे करण्यासाठी, तर ते काप करतो आपण. आणि ते केल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारच्या सल्फायटिंगची, त्याला ब्लांचिंगची म्हणजे प्रक्रिया करायची कोणतीही गरज नसते. आणि त्याच्यामध्ये जवळपास जर आलं 60% वर पाण्याचं प्रमाण असते लसणामध्ये, फक्त 80-90 नसते, 60-65 प्रमाणे असते. समजा ओला लसूण असेल तर जास्त, थोडासा मॅच्युअर झालेला लसूण असेल तर 65% 70% असं व्हेरिएशन आहे, थोडं व्हेरायटी वाईज बदल होतो याच्यामध्ये. आणि ते मग उन्हात वाळवा, किंवा मी तुम्हाला सांगितलं 40-45 हजारापासून तुम्हाला वाळवणी यंत्र, ज्याला आपण ड्रायर म्हणतो, इलेक्ट्रिसिटीवर चालणारे उपलब्ध आहेत. सूर्यावर चालणारे तर आहेच आहे, सोलर ड्रायर पण छोटे 20 हजारापासून मी स्वतः पाहिलेलं होतं, ते पण उपलब्ध आहेत. मग कुठल्या का पद्धतीने आपल्याला वाळवायचं असेल ना का, जर आपल्याला वाळवणी यंत्रात वाळवायचं असेल तर त्याचं टेम्परेचर 60-65 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर ठेवायचं आणि ते वाळवून घ्यायचं. ते मग 5 तास लागेल, 6 तास जनरली लागतात त्याला, असं तुटलं हाताने की समजायचं की ते वाळवल्या गेलं. मग तुम्हाला तसंच करून विकता येतं, किंवा कारण की चायनीज मध्ये का असं तुकडे वापरतात बरेचदा, ओल्या लसणाचे वापरतात, सुकलेल्या लसणाचे, मंचुरियन वगैरे तर आजकाल सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. सूप पण बरेचदा चायनीज सूपचा जो काही प्रकार आहे त्याच्यामध्ये सुद्धा लसणाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होतो. त्याला मिक्सरमधनं काढून घेतलं तर त्याची पावडर होते, त्याची पावडर हे पाण्याचं प्रमाण हे 5-6% पर्यंत कमी असतं. म्हणून त्याच्यामध्ये कुठलंही काही रासायनिक, ज्याला आपण प्रिझर्वेटिव्ह म्हणतो, त्याचा वापर न करता ते 6 महिन्यापर्यंत चांगले राहू शकतात. फक्त साठवणुकीचा जो काही आपल्याला म्हणून जागा आहे ती नीट पाहिजे, पाण्याचा जास्त ते ओलावा नसायला पाहिजे. आणि मग ते निरनिराळ्या पॅकेजिंग मटेरियल मध्ये, ज्याला आपण छोटे छोटे पाउचेस येतात पॉलिथिनचे, त्याला LDPE असतं, HDPE आहे, किंवा अल्युमिनियम फॉइल आहे, पण अल्युमिनियम फॉइल मध्ये काही दिसत नाही. पण आता बऱ्याच ठिकाणी काय असतं की एक वेगवेगळ्या पद्धतीने एकीकडनं पॅक असतं, एकीकडनं दिसता असतं, स्टँडिंग पाउच आहे, तर त्या पद्धतीने जर पॅक केले आणि विकले तर त्याला तुम्हाला रिटेल मध्ये सुद्धा, छोट्या किराणा दुकानात जर ठेवले जिथे गडबडीची जागा आहे, रोजचं जाण्या येण्याचा आहे. बरेचदा आता पहा, आधी पहिले मसाल्याच्या पदार्थांसाठी म्हणजे MDH असो किंवा कोणते रेडी टू यूज जे मसाल्याच्या गोष्टी आहेत, त्या तुमच्या गोष्टी वापरण्यासाठी आपल्याला किराणा दुकानात जाव्या लागत होत्या, पण आजकाल नाही. जो व्यक्ती पनीर विकतो त्याच्यासोबत पनीर मसाला सुद्धा तो ठेवतो, जो व्यक्ती पनीर विकतो त्याच्यासोबतच तो मसाल्याचे पॅक ठेवतो की नाही रेडी टू यूज, पनीरचा मसाला ठेवतो, छोले मसाला ठेवतो. म्हणजेच काय की दुकानातच जायची गरज नाही, हे छोटे छोटे जर आपण असे जे विक्री केंद्रावर जर विकायला ठेवलं तर त्याच्यामध्ये आपल्याला अशा लसूण पावडर आहे, कुठल्याही जे तुमचं आमचूर पावडर आहे, किंवा अशाच पद्धतीने कांदा सुद्धा, कांद्याचे सुद्धा बारीक बारीक काप केले, खालचा भाग काढून टाकायचा, वरचा भाग काढून टाकायचा, उभे काप करा किंवा छोट्या छोट्या चकत्या करा गोल काप, आणि मग तेही सुद्धा 65 डिग्रीवर तापमानावर 5-6% पाण्याचं प्रमाण येईपर्यंत तुम्ही त्याला वाळवा. आणि मग त्याचं पावडर केला तर तुम्हाला मी जे सांगितलं, तुम्हाला मसाल्याचं जे आपल्याला काय म्हणतो, तुम्हाला शब्द आठवे ना त्याला, जसं आपण वरून कोटिंग करतो ना, कोटिंग, जसं चिप्सला आहे, कुरकुऱ्याला एक कोटिंग असतं की नाही, फ्लेवर्ड पद्धत, जसं टोमॅटोचा आहे, आंबट पदार्थ, ते जिरा पावडर असते, धने पावडर असते, ह्या तिखट असते, याचं जे कोटिंग करतो आपण चिप्सला करतो, इवन तुमच्या केळीच्या चिप्सला करतो, तुमच्या बटाट्याच्या चिप्सला ज्याचं आपण कोटिंग करतो, त्याच्यामध्ये सुद्धा या सुक्या पावडरचा, पावडर जे आपण करतो ना वाळवून केलेली, याचा वापर करता येतो. टोमॅटो पावडर असू द्या, आमचूर पावडर असू द्या तुमचं. आणि तसंच तुम्ही खरमुरी आहे, फुटाणे आहे, सोयाबीनचे सोया नट्स आहेत, आमच्या ज्या माझ्या हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे खोडके मॅडम, त्या सुद्धा याच्यावर त्यांचं काम बरंच आहे, त्या सुद्धा म्हणजे बरेचदा तुम्ही त्यांचं ऐकलेलं असेल, तर सोया नट्स आहेत, याला सुद्धा वरून करा मसाला लावण्यासाठी, या
आमचूर पावडरचा, जिरे पावडरचा, तुमचं टोमॅटो पावडरचा उपयोग केला जातो. म्हणजेच फक्त काही एकाच गोष्टीसाठी याचा वापर होतो असं नाही, तर हे जे काही वाळवलेले गुण लसूण, कांदा, टोमॅटो, कैरी, हे वाळून जे काही आपण वाळून त्याची पावडर करतो किंवा त्याचे फ्लेक्स करतो, म्हणजे तुकडे म्हणा फ्लेक्स, तर यापासून केलेले जे काही वाळवलेले पदार्थ आहेत त्याचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकतो. वेगवेगळ्या मार्केटमध्ये आपल्याला जेवढी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, शून्य इन्व्हेस्टमेंट पासून कितीतरी लाखापर्यंत आपण याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो आणि वेगवेगळ्या पद्धतीचे मार्केट आपल्याला उपलब्ध आहेत. आता गोष्ट अशी आहे की मार्केट म्हटल्यानंतर आपल्याला बरेचदा निगेटिव्हिटी येते आपल्या मनामध्ये, नाही चाललं तर, नाही केलं तर, पण शेवटी परिश्रम हे कुठल्याही गोष्टीमध्ये आहेत. सरकारी नोकरीमध्ये सुद्धा आजकाल पाहतो आपण जे काही बेरोजगार आहे, तर कित्येक महिने हे लोक आपल्याला पूर्व परीक्षेची तयारी करतात असतात, कॉम्पिटेटिव्हची ज्याला आपण म्हणतो त्याची तयारी करत असतात, खूप वेळ देतात, खूप एनर्जी देतात, खूप मेहनत घेतात. तर यातलाच काही युवा वर्ग सक्सेस होतो काही, कारण की सगळ्यांना संध्या नाही मिळत ना, खेडेगावातला असू द्या, शहरी भागातला असू द्या, हा जो युवा वर्ग आहे, मग मुली मुलं आता हा भेद नको करायला, मग किंवा हा मुलींसाठी गृह उद्योग आहे, हा मुलांसाठी, असं काहीच नाही. आता आपण सगळे समान एकाच प्लॅटफॉर्मवर आलेलो आहोत, त्याच्यामुळे जो कोणी आपला युवा वर्ग आहे, घरी राहणारा युवा वर्ग आहे, ज्या जो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो पण तो काही 24 तास करत नाही, मग त्यातला एखादा वेळ त्यांनी हा उद्योगाला द्यायचा आणि काही वेळ आपला पूर्व परीक्षेच्या तयारीला जरी दिला तरी दोन्ही गोष्टी एकदा जर याच्यामध्ये जम बसला तर तो स्पर्धा परीक्षेकडे नाही वळणार. मग तो म्हणेल मी 2 वर्ष एकदा परीक्षा देतो, 6 महिन्यांनी कधी 1 वर्षांनी परीक्षा येते, त्याच्यानंतर त्याची तोंडी परीक्षा होते, अपॉइंटमेंट लेटर यायला 6 ते 1 वर्ष लागतं, म्हणजे हा काळ जवळपास 3 ते 4 वर्षाचा सरासरी 2 वर्षापासून असतो, कमीत कमी 1.5-2 वर्ष. मग 1.5-2 वर्ष आपल्या आयुष्यातली काही तास जर दिली अशा एखादं आपल्याला सोयीनुसार, आपल्या हॉबीनुसार, ज्याला आपण छंदानुसार, आपल्या आवडीनुसार म्हणा त्याला खरं तर, असा एखादं कुठलंही पॉकेट निवडलं आणि त्यावर काम करणं नाही, एखाद्याच फेल्युअर आलं तर हरकत नाही, पण जर काम करून त्यामध्ये जर चांगलं आपल्याला झालं, कारण की जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तेव्हा हमखास नोकरीची नसतेच, तिथे 50% नोकरी आणि 50% फेल्युअर, अपयश, ह्या दोन्ही गोष्टी गृहीत धरतो आपण. 50% आपण जर मिडल पॉइंट, मध्य पॉइंट जर पकडला तर 50-50%, मग याच्यामध्ये आपण तसंच गृहीत धरूया ना, पॉझिटिव्हिटी ठेवूया, त्यासोबत त्याची नुकसान काय होईल हे सुद्धा जेव्हा आपण गृहीत धरतो, जेव्हा आपण डोळसपणे त्याचा उपयोग म्हणजे अभ्यास करतो, त्यावेळी नुकसान झाल्यावर, जेव्हा आपलं फेल्युअर आलं, अपयश आल्यावर त्याची आपल्याला खंत राहत नाही, कारण की ते आपण आधीच गृहीत धरलेलं असतं, आपली उमेद आपण होत नाही. मग लसूण पेस्टला एखाद्यास आपल्याला मार्केट नाही मिळेल, मग आंब्याची पावडर करून बघा. आपल्याला 24 तास नाही उद्योग करायचा, आपल्याला हा 24 तास नाही करायचा, आपल्याला जसं आपण स्पर्धा परीक्षेसाठी काही वेळ देतो तसाच थोडासा वेळ द्यायचा, आणि जर आपल्याला नशीब आणि साथ मिळी, चांगलं मिळालं, तर याच्यामध्ये चांगलं काहीतरी होते. कारण की मी आजूबाजूला पाहते ज्यांनी छोट्या छोट्या याच्यावरून लोणची, आवळा कँडी, कारल्याचं लोणचं आहे, असे जे काही महिला होत्या, ज्या काही घरगुती करत होत्या, त्याच्यापासून हा जो आता इथपर्यंत मोठ्या मोठ्या त्यांनी म्हणजे चांगल्या तऱ्हेने त्यांचं उद्योग, म्हणजे कुटीर उद्योग म्हणा, गृह उद्योग म्हणा, वाढीला लागलेत. मसाल्याचे पदार्थ ते करतात, वेगवेगळा मसाला आता आपल्याला विकायला मिळतो ब्रँडेड शिवाय, तर त्याच्यामध्ये त्यांनी करूनच हे आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण त्या दृष्टिकोनातून वाटचाल करायला हरकत नाही. तर सर आणखी काही आपल्याला बोलायचं का, किंवा कोणाची काही जर असतील तर मी त्यांचं शंका समाधान करावं. आज असं वाटते मला ढोबळ मानाने तर मी बोललेले आहेत, तुमचं काय मत आहे वाटलं? धन्यवाद मॅडम. खरंच मॅडम खूप हा व्यापक विषय आहे आणि आपण आमच्या दैनंदिन जीवनातील जे काही गोष्टी सर्व शेतकरी महिला करत असतात त्यातीलच संधी आपण आम्हा सर्वांना दाखवल्या की किती संधी उपलब्ध आहेत, आणि महिला शेतकरी किंवा सर्व शेतकरी यामध्ये उतरले तर त्यांचे मूल्यवर्धन करून नक्कीच त्यामधून त्यांना फायदा होऊ शकतो. आणि जसं की आपण सांगितलं की सर्व संधी उपलब्ध आहेत, फक्त करण्याची गरज आहे, केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे. नक्कीच मॅडम, जे काही आपले आजचे सहभागी आहेत आपल्या मार्गदर्शनाचा नक्कीच त्यांना फायदा होईल, आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या प्रक्रिया उद्योगामध्ये महिला शेतकरी आणि शेतकरी तसेच युवक नक्कीच उतरतील असं मला आशा आहे.